गुड मॉर्निंग। आणि मी आपणा सर्वांचं ह्या ब्रॉयलर मॅनेजमेंट या विषयावरच्या वेबिनारसाठी स्वागत करतो। आज आपण ब्रॉयलर मॅनेजमेंट या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत। तर ब्रॉयलर मॅनेजमेंटमध्ये ब्रॉयलरला मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगले परफॉर्मन्स मिळतील, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की पक्ष्याच्या शरीरामध्ये ज्या काही फिजिओलॉजिकल सिस्टीम्स आहेत, म्हणजे जसे श्वसन संस्था असेल किंवा इम्युनिटी सिस्टीम असेल किंवा रेस्पायरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, तर या सगळ्या सिस्टीमचा आणि त्यांचा ब्रॉयलरच्या परफॉर्मन्स मध्ये काय योगदान आहे किंवा त्यांचा काय संबंध आहे या दृष्टीने आपल्याला विचार करणं सगळ्यात महत्वाचं आहे। कारण काय, कोणती गोष्ट आपल्याला माहिती असली की त्यानंतर त्या पद्धतीने त्या गोष्टीवरती काम करणं आपल्याला सोपं जातं। तर त्या दृष्टीने सर्वप्रथम आपण पक्ष्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या अंतर्गत अवयवांची रचना कशी असते आणि कोणता अवयव कुठे असतो याची जर समजा आपल्याला माहिती असेल तर निश्चितपणे आपल्याला ते सोपं जातं मॅनेजमेंट करताना किंवा कोणत्याही गोष्टीची काळजी घेताना पक्ष्यांच्या बाबतीमध्ये। तर आपण सर्वजण दररोजच्या फार्म विजिट मध्ये पक्षी मृत पक्षी पोस्टमार्टम करून त्या पाहता, त्यामुळे आपण सर्वांना हे माहिती आहे की क्रॉप कुठं आहे, गिझार्ड कुठं आहे, स्प्लीन कुठं आहे, लिव्हर कुठं आहे किंवा पॅन्क्रियास कुठं आहे, इंटेस्टाईन्स कुठं आहेत, ओहरी क्लीन किंवा किडनी, लंग्स, हार्ट, या सगळ्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहेच। तर या सगळ्या ज्या अंतर्गत अवयव आहेत, या सगळ्या अंतर्गत अवयवांचा पक्ष्याच्या वाढीमध्ये, पक्ष्याच्या परफॉर्मन्समध्ये फार महत्वाचा रोल असतो किंवा ते फार महत्वाचं कार्य पक्ष्याच्या वाढीमध्ये करतात। तर त्या दृष्टीने आपण एक एक सिस्टीम पाहूया, थोडं मी त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगू इच्छितो। तर सगळ्यात महत्वाची म्हणजे कोणती आहे, तर ते डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे। तर डायजेस्टिव्ह सिस्टीमचं सगळ्यात महत्वाचं कार्य काय असतं, तर एक तर जे काही पक्षी खाद्य खातात त्या खाद्यामधून न्यूट्रियंट्स, ज्यांना किंवा पोषण मूल्य ज्यांना मराठीमध्ये म्हणतो आपण, तर त्या पोषण मूल्यांचं ऍब्सॉर्प्शन करणे आणि ते रक्तामध्ये ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर शरीराच्या विविध भागामध्ये ते पाठवणे की जेणेकरून त्या ठिकाणी त्या न्यूट्रियंट्सचा किंवा पोषण मूल्यांचा पक्ष्याच्या वाढीसाठी उपयोग होतो। तर हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे याचं। कारण का, तर पक्ष्याच्या जे काही वजन पक्ष्याचं येतं ते वजन पक्ष्याचं फीड खाल्ल्यानंतर येतं आणि त्या फीडला त्या वजनामध्ये रूपांतरित करण्याचं कार्य हे डायजेस्टिव्ह सिस्टीम करते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या अनुषंगाने फार मोठी इम्युनिटी किंवा प्रतिकार शक्ती सुद्धा पक्ष्याला मिळत असते की जिला गट असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू असं म्हणतात। सर्वसाधारणपणे या गट असोसिएटेड लिम्फॉइड सिस्टीम द्वारे पक्ष्याच्या शरीरामध्ये रोग प्रतिकार क्षमताही निर्माण होत असते। तर त्या दृष्टीने हे सुद्धा अत्यंत महत्वाचं काम डायजेस्टिव्ह सिस्टीम करत असते। आणि जर पक्ष्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली नाही किंवा तयार झाली नाही, तर निश्चितपणे त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पक्ष्याच्या वाढीवरती विपरीत परिणाम होतो आणि मग आपल्याला अपेक्षित असलेली फीड इफिशियन्सी किंवा एफसीआर मिळत नाही, तसंच त्या पक्ष्याचं वजन वाढत नाही आणि परफॉर्मन्स मिळत नाही, आणि परफॉर्मन्स मिळाला नाही की मग आपल्याला आर्थिक दृष्ट्या त्यापासून नुकसान होतं। त्या दृष्टीने डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा पचन संस्था ही अत्यंत महत्वाची पक्ष्याच्या शरीरामधली एक संस्था आहे। तर त्या दृष्टीने आपल्याला तिच्या वाढीकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे या दृष्टीने पण सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत मॅनेजमेंट करत असताना। त्याच्यानंतरची दुसरी सगळ्यात महत्वाची माणसासाठी पण आणि पक्ष्यांसाठी पण जी कुठली सिस्टीम आहे, तर ती म्हणजे रेस्पायरेटरी सिस्टम किंवा श्वसन संस्था। तर आता श्वसन संस्थेला महत्वाचं कारण काय, तर याचं प्रायमरी फंक्शन किंवा मूलभूत कार्य काय, तर गॅस एक्सचेंज करणं। गॅस एक्सचेंज करणं म्हणजे काय करणं, तर ही श्वसन संस्था वातावरणामधून ऑक्सिजन किंवा ताजी हवा जिच्यामध्ये ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन घेऊन पक्ष्याच्या विविध भागामध्ये, शरीरातल्या विविध भागामध्ये टिश्यू पर्यंत पोहोचवणे आणि तिथून कार्बन डायऑक्साईड किंवा जे गॅसेस
शरीराला आवश्यक नाही त्यांना बाहेर टाकण्याचं काम पण ही श्वसन संस्था करते. त्यानंतर श्वसन संस्थेमध्ये जर तुम्ही बघितलं तर काय असतं की लंग्स असतात आणि हे लंग्स पक्ष्यांचे लंग्स किंवा फुफ्फुस आणि माणसाचे फुफ्फुस ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हे पहिलं महत्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे. कारण का तर पक्ष्यांचे जे फुफ्फुस असतात ते चेंज होत नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण समजा ज्या वेळेला हवा आतमध्ये घेतो त्यावेळेला आपलं जे श्वसन आपले जे फुफ्फुस आहेत ते प्रसरण पावतात, पण पक्ष्यांचे तसे प्रसरण पाहू शकत नाही कारण ते दोन बरगड्यांच्या मध्ये बसलेले असतात. तुम्ही पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन ज्या वेळेला करता त्यावेळेला निश्चितपणे आपण बघितलेले असतात की ते दोन बरगड्यांच्या मध्ये बसलेले असतात रिब्स मध्ये रिब केस मध्ये. तर त्यामुळं तो मूलभूत फरक आहे पक्ष्यांचे लंग्स आणि माणसांच्या लंग्स मध्ये. आणि हे महत्वाचं काय कारण हे जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की या श्वसन संस्थेचं कार्य आहे की ऑक्सिजन शरीराच्या विविध भागाला पुरवणे आणि तो ऑक्सिजन कसा पुरवला जातो तर ते रक्तामध्ये त्या ऑक्सिजनचं मिश्रण केलं जातं त्यामध्ये मग हिमोग्लोबिनचा पार्ट येतो बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याद्वारे ते ऑक्सिजनेटेड ब्लड सगळ्या शरीरात पोहोचवलं जातं. आणि जर समजा तुमच्या पक्ष्याचं लंग्स चांगल्या प्रकारे जर डेव्हलप झालेलं नसेल विकसित झालेलं नसेल तर निश्चितपणे ते पक्षी त्या वाढीला ते लंग्स पक्ष्याला तेवढा ऑक्सिजन पुरवू शकत नाहीत आणि त्यामुळे मग त्यामध्ये मॉर्टलिटी होणे किंवा सडन डेथ जे तुम्ही म्हणता पक्षी उलटे पडून मरतूक होणे वगैरे अशा गोष्टी होतात. आणखीन दुसरा महत्वाचा भाग यामध्ये कुठला आहे तर ह्या पक्ष्यांच्या शरीरामध्ये 9 हवेच्या पिशव्या असतात एअर सॅक्स ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. तर ह्या एअर सॅक्स असतात. तर ह्या एअर सॅक्स जर तुम्ही पाहिल्या तर इथे ह्या एअर सॅक्स आहेत सर्वायकल एअर सॅक्स ह्या जोडीमध्ये असतात. त्याच्यानंतर अँटेरियर थोरॅसिक त्या पण जोडीमध्ये असतात आणि पोस्टेरियर थोरॅसिक ह्या जोडीमध्ये असतात. ऍबडॉमिनल पण जोडीमध्ये असतात आणि यामध्ये फक्त ह्या क्लॅव्हिक्युलर ज्या आहेत त्या सिंगल एअर सॅक असतात. आणि या सगळ्या एअर सॅक्स ह्या बोन्सची जोडलेल्या असतात. त्यामुळे पक्ष्याच्या शरीरामध्ये ज्या वेळेला हवा आत घेतली जाते त्यावेळेला या एअर सॅक्स द्वारे त्या पक्ष्याला श्वसन करायला मदत करतात. पक्ष्यामध्ये डायफ्राम नसतो. डायफ्राम म्हणजे काय तर डायफ्राम म्हणजे सर्वसाधारणपणे ही जी थोरॅसिक कॅव्हिटी आहे आणि ऍबडॉमिनल कॅव्हिटी आहे याच्यामध्ये एक पडदा असतो. जर समजा माणसाच्या ॲनाटॉमीचं पिक्चर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल एक पडदा असतो त्याला डायफ्राम म्हणतात. तर पक्ष्यांमध्ये डायफ्राम नसतो. आणि दुसरी गोष्ट पक्ष्यांमध्ये श्वसन होतं कसं तर पक्ष्यांमध्ये श्वसन करण्यासाठी पक्ष्याच्या शरीरातील जे श्वसन संस्थेशी निगडीत मसल्स आहेत ते मसल्स काय करतात की प्रेशर निर्माण करतात आणि त्या प्रेशरद्वारे मग पक्ष्याच्या शरीरामध्ये हवा आत आणि बाहेर अशा प्रकारे होते. कुठे? एअर सॅक्स मध्ये आणि पॅराब्रॉन्कियल. पॅराब्रॉन्कियल म्हणजे ते त्या परगड्यांच्या बाजूला असतो सगळ्यात वरच्या भागाला येतं लंग्स पक्षी ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला. तर अशा दृष्टीने हे श्वसन संस्थेची रचना असते आणि श्वसन संस्थेच्या रचनेमध्ये एअर सॅक्स अत्यंत महत्वाच्या आहेत. तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच पक्ष्यांमध्ये एअर सॅक्स ह्या म्हणजे दुधी कलरच्या किंवा काचेसारख्या पांढऱ्या शुभ्र असतात. काही मध्ये खराब झालेल्या असतात, काही मध्ये पिवळ्या झालेल्या असतात. एस्पेशली ई कोलाय किंवा मायकोप्लाज्मा इन्फेक्शन ज्या वेळेला होतं त्यावेळेला ह्या एअर सॅक्स खराब होतात. कारण काय होतं की सर्वप्रथम हवा ही एअर सॅक्स मध्ये जाते आणि त्यामुळे मग सर्वात पहिलं इन्फेक्शन एअर सॅक्स मध्ये होतं आणि मग एअर सॅक्स पासून मग ते ब्रॉन्काय ट्रकिया त्याच्यानंतर तुमचे लंग्स वगैरे इथपर्यंत जातं. ट्रकियाला अगोदरच होतं एअर सॅक्सच्या अगोदर, पण ट्रकियानंतर पहिले एअर सॅक्स आणि मग नंतर बाकीचे श्वसन संस्थेचे जे भाग आहेत त्या भागामध्ये हे इन्फेक्शन पसरलं जातं आणि त्यामुळे मग पक्ष्याला एक रोगराई होऊ शकते. तर त्या दृष्टीने ही रेस्पायरेटरी सिस्टीम फार महत्वाची. एक रेस्पायरेटरी सिस्टीमचं कार्य सगळ्या शरीराला ऑक्सिजन पुरवणं आहे आणि जर एखाद्या शरीराच्या भागाला ऑक्सिजन पुरवला गेला नाही तर तो भाग किंवा तिथल्या ज्या टिश्यू आहेत त्या मृत होतात आणि मग कालांतराने पक्ष्याची वाढ तिथली खुंटत जाते. या दृष्टीने रेस्पायरेटरी सिस्टीमचं महत्व आहे. त्याच्यानंतरची महत्वाची सिस्टीम आहे युरिनरी सिस्टीम, की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे तर किडनी आहे. किडनी काय करते तर एक तर ऑस्मोरेग्युलेशन
करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सक्रेटरी फंक्शन म्हणजे काय तर शरीरामध्ये जे टाकाऊ घटक आहे ते टाकाऊ घटक सगळे किडनीद्वारे शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि त्यामुळे पक्ष्याला कोणत्याही प्रकारचा अपाय होत नाही. जे टाकाऊ घटक आहेत किंवा टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत हे सगळे किडनीद्वारे शरीरातून बाहेर टाकले जातात. तर त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही सिस्टीम अफेक्ट होण्याचं काम कोणतं आहे तर डिहायड्रेशन किंवा गाउट या केसेसमध्ये ही सिस्टीम जास्त अफेक्ट होते. तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला या गोष्टीकडे लक्ष ठेवायला पाहिजे की यावरून तुम्हाला कळू शकतं की किडनी जर समजा सुजलेले आहेत किंवा किडनीमध्ये पांढऱ्या प्रकारचं डिपॉझिट दिसतंय किंवा पांढऱ्या प्रकारचे स्ट्रायशन्स दिसतायत तर तुमच्या लक्षात येईल की हे निश्चितपणे पाण्याची कमतरता पक्ष्याच्या शरीरामध्ये जाणवते आहे आणि ती कमतरता जाणवल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे चेंजेस पोस्टमार्टम एक्झामिनेशन मध्ये दिसू शकतात. त्या दृष्टीने ही सिस्टम महत्वाची आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्वाची आजकाल एकदम म्हणजे माणसांमध्ये पण फार महत्वाची जी कुठली सिस्टम असेल तर ती म्हणजे आहे इम्युन सिस्टम. इम्युन सिस्टम काय करते तर इम्युन सिस्टीम मध्ये हे जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स आहेत जसे की थायमस आहे, स्प्लीन आहे, सिकल टॉन्सिल्स आहे, बर्सा आहे, बोन मॅरो आहे, लिव्हर आहे, हार्डेरियन ग्लँड आहे, त्यानंतर गट असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यूज, तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या काय करतात पक्ष्याच्या शरीरामध्ये रोग प्रतिकार क्षमता निर्माण करतात किंवा कोणत्याही प्रकारच्या रोग जंतूंचा पक्ष्याच्या शरीरामध्ये जर प्रवेश झाला तर त्या रोग जंतूंना बाहेर किंवा त्यांना अटकाव करण्याचं काम ही सिस्टम करते. ही अत्यंत महत्वाची आहे. त्या दृष्टीने इम्युनिटी डेव्हलपमेंट कडे सुद्धा आपल्याला ब्रॉयलर मध्ये लक्ष द्यायला पाहिजे. जर ह्या बेसिक समजा डायजेस्टिव्ह, युरिनरी, रेस्पायरेटरी आणि इम्युन या चार सिस्टमकडे जर आपण चांगल्या प्रकारे लक्ष जर दिलं तर निश्चितपणे ब्रॉयलरचा परफॉर्मन्स आपल्याला चांगला मिळण्याला मदत होते. कारण काय डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली असेल तर एफसीआर चांगला येईल, फीडचं कन्वर्जन तुमच्या वजनामध्ये होईल, पक्ष्यांची श्वसन संस्था चांगली जर असेल पक्ष्याची तर काय होईल ते पक्ष्याला कोणत्याही प्रकारचे रोग राहील निश्चितपणे होणार नाही. कारण जवळपास बहुतांश रोग हे जे आहेत ते पक्ष्याच्या श्वसन संस्थेद्वारे शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर तिसरी जी सिस्टीम मी सांगितली युरिनरी सिस्टीम, ती जर व्यवस्थित झाली नाही तर काय होईल त्याच्यामुळे टाकाऊ किंवा जे काही विषारी घटक आहेत ते पक्ष्याच्या शरीरामध्ये साठून राहतील आणि त्यामुळे पक्ष्याला अपाय होऊ शकतो किंवा गाऊट, डिहायड्रेशन सारखे प्रॉब्लेम्स पक्ष्याला येतील आणि त्यामुळे पक्ष्याच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होईल. हे तिसरं झालं आणि चौथी जी आहे ती इम्युनिटी, की जी इम्युनिटी जर चांगली पक्ष्याची असेल तर निश्चितपणे पक्ष्याला कोणत्याही प्रकारची रोगराई होणार नाही आणि रोगराई जर झाली नाही तर पक्ष्याची वाढ चांगली होईल. तर त्या दृष्टीने या चार सिस्टम्स अत्यंत महत्वाच्या आहेत आणि यांचं योगदान फार मोठं आहे. आणखीनही बाकी सिस्टम्स पक्ष्याच्या शरीरामध्ये असतात, बोन्स आहेत, त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. तर मी ज्या आपल्या दृष्टीने महत्वाच्या आहेत ब्रॉयलर मॅनेजमेंटच्या दृष्टीने आपल्याला करता येण्यासारख्या त्या दृष्टीने त्यावरती चर्चा केली आहे. यानंतर आपण आपला आजचा जो सब्जेक्ट आहे की जो ब्रॉयलर मॅनेजमेंट आहे की ब्रॉयलर मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला पक्ष्याची वाढ चांगली मिळेल, एफसीआर कमीत कमी एफसीआर येईल, मर्तूक कमी राहील, वजन कमी दिवसामध्ये जास्त वजन येईल, तर त्या दृष्टीने ब्रॉयलर मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे त्या दृष्टीने विचार करूया. तर ब्रॉयलर मॅनेजमेंट वरती जाण्याच्या अगोदर मी थोडस शेडचं सिलेक्शन आणि शेडचे स्पेसिफिकेशन काय असावेत याबद्दल थोडस बोलू इच्छितो. तर त्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेडची डिरेक्शन किंवा शेडची लांबी ही ईस्ट वेस्ट असली पाहिजे, म्हणजे पूर्व पश्चिम असायला हवी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं, पूर्व पश्चिम असेल तर काय होतं की दुपारच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी पक्ष्याच्या शेडमध्ये ऊन जात नाही आणि त्यामुळे मग पक्ष्यांना त्रास होत नाही त्या ऊनाचा. त्याच्यानंतर या शेडची रुंदी जास्तीत जास्त 30 फूट असावी बाहेरच्या बाहेर आणि 25 फीट ही जर समजा ह्युमिड एरिया म्हणजे तुमच्यासारखा जर एरिया असेल की ज्या एरियामध्ये आर्द्रता जास्त आहे कोकणासारखा त्या भागामध्ये 25 फिटाची जर रुंदी असेल तर अतिशय चांगलं उत्तम. कारण काय होतं जेवढी तुमची रुंदी कमी राहील तेवढं व्हेंटिलेशन शेडमध्ये चांगलं राहतं आणि व्हेंटिलेशन चांगलं झालं की निश्चितपणे आतमध्ये जे काही अमोनिया आहे किंवा दुसरे गॅसेस आहेत ते बाहेर काढले जातात आणि मग शेडमध्ये ताजी हवा राहते जेणेकरून त्या
हवेमुळे किंवा ताज्या हवेमुळे ऑक्सिजन पक्ष्यांना भरपूर मिळतो आणि वाढीला तो उपकारक असतो. त्याच्यानंतर साईडची हाईट जी आहे ती साईडच्या हाईट चित्रामध्ये आहे त्याप्रमाणे 1 फुटाच्या पेक्षा जास्त नको की जेणेकरून हवेला अडथळा होणार नाही. जास्त जर उंची असेल तर हवेला अडथळा होईल. त्याच्यानंतर फीडची रूम सेपरेट असावी कारण भरपूर इंटिग्रेशनच्या शेड मी बघितलेले आहेत की ज्यामध्ये फीडच्या बॅगा ह्या शेडमध्येच बाजूला पक्षी जिथं असतात तिथेच पार्टिशन लावून ठेवलेले असतात. बऱ्याच वेळेला पक्षी त्याच्यावर जातात बसतात खराब होतं त्यामुळे फीड खराब होऊ शकतं. आणि पावसाच्या दिवसामध्ये काय होऊ शकतं की समजा जर काही पाणी वगैरे पावसाचं आलं शेडमध्ये तर निश्चितपणे ते फीड खराब होण्याची शक्यता असते. तर फीडची रूम जर सेपरेट असेल तर अतिशय उत्तम. त्यानंतर शेड पर्यंत जाण्यासाठी चांगल्या प्रकारचे रोड असावे. चांगल्या प्रकारचे म्हणजे की सिमेंटचे असावे डांबरी असावेत असं माझं म्हणणं बिलकुल नाहीये. माझं फक्त म्हणणं एवढं आहे की त्यावरून आपल्या फीडचे जे व्हेकल्स आहेत त्या मोठे मोठे ट्रक्स असतात फीडचे तर ते व्यवस्थित त्यांची येणं जाणं त्या ट्रकचं झालं पाहिजे. तसं चिक्सच्या गाड्या आहेत किंवा ट्रेडर्सच्या गाड्या आहेत पक्षी उचलायला येणाऱ्या तर त्या दृष्टीने त्यांचं वाहतूक ही व्यवस्थित झाली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या गाड्यांना होणार नाही अशा प्रकारे शेडच्या पर्यंत जाणारे रोड असावेत. त्याच्यानंतर शेडमध्ये आपल्या 2 वॉटर टँक असलेले अतिशय उत्तम आहे. कारण काय होईल की एका टँकचा जर काही प्रॉब्लेम झाला किंवा इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेम झाला किंवा पाणी चढवू शकत नसेल तर त्यावेळेला आपल्याकडे एक स्टँड बाय स्टोरेज टँक असेल तर निश्चितपणे आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो शेडचं मॅनेजमेंट करताना. त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर मॉर्टॅलिटी डिस्पोजल पीठ हा प्रत्येक शेडला असलाच पाहिजे. कारण तुम्हाला सर्व लोकांना कल्पना आहे की आजकाल बरीचशी रोगराई पसरती आहे आणि ज्या वेळेला आपण बघतो की बहुतांश शेड मध्ये 1-2 मॉर्टॅलिटी 3 मॉर्टॅलिटी किंवा रोग ज्या वेळेला आउटब्रेक होतो त्याच्या सुरुवातीला जी काही मॉर्टॅलिटी थोडी होती तर ती मॉर्टॅलिटी ही काय केली जाते की नाल्यामध्ये ओढ्यामध्ये किंवा आजूबाजूला कुठेतरी शेडच्या टाकली जाते आणि त्यामुळे काय होतं मग त्या रोगाचा प्रसार आजूबाजूच्या शेडला किंवा त्याच रोगजंतूंचा आपल्या बुटाद्वारे किंवा गाडीच्या चाकांद्वारे दुसऱ्या शेडमध्ये किंवा दुसरी शेडकडे आपण ज्या वेळेला विजिटला जाऊ त्यावेळेला पण त्या रोगाचा प्रसार होऊ शकतो. त्याच्यानंतर साईड हँग ओव्हर कमीत कमी 5 फूट असावा. समजा आज जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचशा साईड हँग ओव्हर म्हणजे काय बाजूची पट्टी आजकाल तुम्ही पाहिलं तर सगळ्या शेडला जवळपास 1 फूट जास्तीत जास्त 1.5 फूट यापेक्षा जास्त नसते. म्हणजे यामुळे काय होतं की सगळं शेडमध्ये पाणी पावसाचं पाणी किंवा ऊन हे शेडमध्ये येऊ शकतं आणि ते आल्यामुळे मग काय आपल्याला त्याच्यासाठी परत मग त्याला एक्सटेन्शन करावं लागतं. मग तात्पुरत दृष्टीने आपण त्याच्यामध्ये मग ग्रीन शेड नेटने किंवा पडद्याचं किंवा कधी गवताचं वगैरे असं त्याला थोडस एक्सटेन्शन करणं गरजेचं पडतं. तर शक्यतोवर तो शेड बांधताना किंवा नवीन शेड बांधताना जे काही आपले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तुम्ही हे निश्चितपणे समजावून सांगा ते ऐकतील. तर मग काय होतं की एकदा ते सुरुवातीलाच जर केलं तर तुम्हाला नंतर त्याचा ते शेड जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्हालाही त्रास नाही त्या शेतकऱ्यालाही त्रास होत नाही. त्यानंतर सर्वसाधारणतः 400 स्क्वेअर फूटला एक ट्यूबलाईट याप्रमाणे ट्यूबलाईटची व्यवस्था शेडमध्ये केलेली असावी. जे काही वायरिंग वगैरे शेडमधलं आहे ते पक्क्या प्रकारचं जरी नसलं तरी व्यवस्थित असावं. ऍटलिस्ट पाईप मधून वायर्स नेलेले असाव्यात इलेक्ट्रिकच्या नाही तर बऱ्याच वेळेला पावसाच्या दिवसामध्ये ती वायर जर कुठे कट झाली काय झालं तर तिथं शेडमध्ये विजेचा धक्का बसून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशा बऱ्याच दुर्घटना झालेल्या आहेत इंटिग्रेशनच्या शेडमध्ये तर त्या दृष्टीने आपल्याला या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नंतर शेडमध्ये जाळीचे पार्टिशन्स असावेत की जेणेकरून जाळीचे पार्टिशन्स असतील तर व्हेंटिलेशनला अडथळा होत नाही. नाहीतर बऱ्याच शेडमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पार्टिशन्स हे साडीपासून धोतरापासून कोणत्याही प्रकारच्या कपड्यांचे असतात त्या दृष्टीने आपल्याला या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर शेडच्या बाहेर चांगल्या प्रकारचा फुटबाथ असावा की जेणेकरून त्यामध्ये दररोज पाणी बदललं जाईल. त्याच्यामध्ये दररोज निर्जंतुकीकरण करणारं औषध जसं B904 आहे किंवा अटॅक आहे किंवा बायोफिन आहे हे टाकलं जावं की जेणेकरून शेडमध्ये जाणारी रोगराई थांबवली जाईल. म्हणजे पूर्णपणे थांबवली नाही तरी त्या रोगराईला अटकाव करण्याला आपण जे काही प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांना चांगली पुष्टी मिळेल असं.
त्यानंतर इनर आउटर कर्टन्स नेसेसरी म्हणजे काय, तर आतून लावण्यासाठी बाहेरून लावण्यासाठी पडदे आवश्यक आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आतून आणि बाहेरून अशा दोन्ही प्रकारचे पडदे लावणं गरजेचं आहे, की जेणेकरून काय होतं, ते जे दोन पडदे आहेत त्या दोन पडद्यामध्ये जे हवेचा थर असतो तो थर शेडमध्ये इन्सुलेशनचं काम करतो. तर त्या दृष्टीने दोन पडदे हवे असणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर यामुळे आपल्याला मॅनेजमेंट करायला सोपं जातं. समजा वरचा बाहेरचा पडदा थोडा उघडला, आतला थोडासा उघडला, तर त्यामुळे इनडायरेक्ट व्हेंटिलेशन आपण करू शकतो. तसंच थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात आपण ते ब्रूडिंग करायला ऍडिशनल पडदे ठेवावेत, की जेणेकरून आपण त्याचं टेंट ब्रूडिंग किंवा तंबू ब्रूडिंग करू शकतो. त्या दृष्टीने सगळी व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा शेडच्या सिलेक्शन नंतरचा एक महत्वाचा मुद्दा आहे, की ज्याच्यामध्ये त्याच्याबद्दल थोडस बोलू इच्छितो, प्रिव्हेन्शन ऑफ डिसीजेस, म्हणजे रोगराई येऊ नये म्हणून त्याला काय करायला पाहिजे आपल्याला शेडमध्ये, ते या दृष्टीने काय काय करणं गरजेचं आहे, तर त्या दृष्टीने थोडस मी बोलणार आहे. कारण काय होतं, इंग्लिश मध्ये म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे रोग येण्यापेक्षा, रोग आल्यानंतर त्याचा उपाय करण्यापेक्षा रोग येऊ नये म्हणून केलेला उपाय अत्यंत चांगला. किंवा किंबहुना मी तर असं म्हणेन की रोग आल्यानंतर जे आपण उपाय करतो त्यासाठी लागणारे पैसे किंवा किंमत ती निश्चितपणे रोग येऊ नये म्हणून केलेल्या उपायांपेक्षा जास्त असते. त्या दृष्टीने आपल्याला रोगराई प्रतिबंध करण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये आपण हे करू शकतो, की रोग आल्यानंतर भरपूर खर्च होतो. तुम्हाला माहिती आहे की तुमच्या शेडमध्ये तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला, की जर समजा ई कोलाय किंवा सीआरडीचा प्रॉब्लेम आला तर आपल्याला भरपूर मोठे मोठे अँटीबायोटिक्स द्यावे लागतात, चार चार पाच पाच दिवस कुंभवना इंजेक्शन्स करावे लागतात, त्यांचा खर्च निश्चितपणे जास्त असतो. तर काही प्रिव्हेन्शन का करायचं, की जसं मी तुम्हाला म्हणलं की बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, फंगस आहे, यांचा इन्फेक्शन आपल्या पक्ष्यांना होऊ नये, त्याच्यानंतर एका बॅच पासून दुसऱ्या बॅच मध्ये तो रोग संक्रमित होऊ नये या दृष्टीने आपल्याला काळजी घ्यायची. आणि तसंच आपल्या चपलांद्वारे, कपड्यांद्वारे, भांड्यांद्वारे किंवा ड्रिंकर्स आहेत, पेडर्स आहेत, गाड्या आहेत, याद्वारे तो रोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरू नये या दृष्टीने आपल्याला प्रिव्हेन्शन करणं गरजेचं असतं, किंवा रोगराई प्रतिबंधक उपाय करणं गरजेचं पडतं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय, की आपल्याला शेडची स्वच्छता आणि शेडचं हायजीन, म्हणजे क्लिनिंग, डिसइन्फेक्शन हे सुधारावं यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला बायोसिक्युरिटी पण इम्प्रूव्ह करणं सोपं जातं. त्या दृष्टीने आपल्याला प्रिव्हेन्शन शेडचं करणं आवश्यक आहे. तर यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर शेडचं क्लिनिंग करणं. आता शेडचं क्लिनिंग करण्यासाठी आपल्याला काय गरज आहे, तर एक तर शेडचं साफसफाई करताना सगळ्यात महत्वाचं काय, तर शेड धुणे स्वच्छ पाण्याने, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण काय होतं, स्वच्छ पाण्याने जर शेड तुम्ही धुतलं तर जवळपास 80% रोगजंतू हे असेच निघून जातात. मग उरलेलं 20% जंतू काढण्याचं काम जे काय तुमचं B904 आहे, X185 आहे वगैरे यासारखे डिसइन्फेक्टंट करून टाकते. पण महत्वाचं काय, तुम्हाला स्वच्छ करणं, शेड पाण्याने स्वच्छ धुणं, धुतल्यानंतर तुमचे त्याच्यामधले 80% जे रोगजंतू आहेत ते निघून जातात. तर धुण्या अगोदर शेडमध्ये जुनं जे लिटर आहे त्याच्यावर मॅलेथियनचा वगैरे 2-3% एवढा स्प्रे करा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते व्हेइकलमध्ये भरा. व्हेइकलमध्ये भरल्यानंतरही तुम्हाला वाटलं तर अटॅकचा 5% स्प्रे तुम्ही करू शकता. आणि मग ते दूर शेडपासून दूर कुठेतरी नेऊन त्याचा विल्हेवाट लावा, किंवा तिथे तुम्ही त्याला साठवून ठेवू शकता. त्यानंतर जे काही फीडरमध्ये फीड राहिलेलं आहे, ड्रिंकरमध्ये आहे, ते सगळं फीड काढून घ्या. ड्रिंकर, फीडर हे सगळे काढून त्यांना वेगवेगळे त्यांचे सर्व पार्ट्स वेगळे करून प्लॅस्टिक पार्ट ॲक्वामॅटच्या सोल्युशन 1% सोल्युशन मध्ये बुडवून ठेवा ओव्हरनाईट, म्हणजे 12 तास. आणि त्यानंतर त्यामध्ये फक्त हे काळजी त्या वेळेला घ्यायची की जे पार्ट मध्ये रबर आहे आणि जे पार्ट लोखंडी आहेत ते भिजवू नयेत, नाहीतर काय होतं, ते लोखंडाचे असतील तर ते गंजून जातात, रबर असेल तर ते खराब होऊन जातात. तर त्या दृष्टीने त्यांना साध्या पाण्यामध्ये भिजवावं, तर ही काळजी घेणं. त्याच्यानंतर शेडचे पाण्याच्या टाक्या स्वच्छ करा, पाईपलाईन फ्लशिंग करून घ्या, क्लिनिंग करून घ्या. पाईपलाईन मध्ये फ्लशिंगसाठी आपल्याला प्रेशर देऊनच फ्लशिंग करणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उंदीर, भुशी याच्या साईड नियंत्रण जर समजा करायचं असेल त्यात, किंवा
पाठीमागच्या लॉटमध्ये आपल्याला जर उंदीर घुशी दिसल्या असतील तर त्याच्या नियंत्रणासाठी जे काही झिंक फॉस्फाईड आहे किंवा जे काही बाजारामध्ये उपलब्ध औषध आहे त्याच्यासाठी, तर ती रोडंटीसाइड्स वगैरे, तर ती वापरणे हे निश्चितपणे उपयोगी होईल. त्याच्यानंतर शेडच्या आजूबाजूला पडलेला कचरा सगळा, की जुन्या कधी जुन्या वॅक्सिनच्या बॉटल्स असतील, डायलुएंटच्या बॉटल्स असतील, किंवा पंख पडलेले असतील पक्ष्यांच्या लिफ्टिंग झाल्यानंतरचे, किंवा जुनं काही फीड असेल, हे असेल, खत पडलेलं असेल, तर हे सगळं गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी. आणि जर समजा पंख किंवा जुन्या जुने औषधांचे, बऱ्याच वेळेला औषधांचे रॅपर्स पण पडलेले असतात, तर ते सगळे गोळा करून त्याला जाळून टाकणं संयुक्तिक राहील, जेणेकरून आपल्याला रोगराईचा अटकाव करायला सोपं जाईल. त्याच्यानंतर प्रेशर वॉशर किंवा प्रेशर गनच्या ह्यानी युबीसी किंवा वॉशिंग सोडा हे वापरून आपण शेडची स्वच्छता करून घ्यावी, की जेणेकरून जी काही ऑर्गॅनिक मटेरियल असतं, जी घाण आहे, जी चिपकून बसलेली असती जमिनीला, तर ती निघून जाईल त्या फ्लोअरवरून. त्यानंतर पौष्टिक सोडा एक 1200 ग्रॅम 50 लिटर पाण्यामध्ये 8 ते 12 तास 1000 स्क्वेअर फूट या प्रमाणाप्रमाणे टाकून ठेवावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वॉशिंग सोडा 1.2 kg 1200 ग्रॅम 50 लिटर पाण्यात 12 तास 1000 स्क्वेअर फूटला टाकून त्याला 12 तास ठेवून दिलं, आणि नंतर मग त्याची साफसफाई केली तर आपलं बरंचसं काम सोपं होऊन जातं डिसइन्फेक्शनचं. आणि पाईपलाईन क्लिनिंग फ्लशिंग करायला तुम्ही अक्वामॅक्स 50 ml 1 लिटरला ठेवा, त्याला रात्रभर ठेवा किंवा 12 तास ठेवा, आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी 1 HP ची मोटार लावून एका बाजूनी दुसऱ्या बाजूनी ते पाणी बाहेर काढून टाका. त्या नळ्यांमध्ये पण पाणी साठलं गेलं पाहिजे, आणि ज्यावेळेला फ्लशिंग करतो त्यावेळेला त्या निळ्या नळ्या ज्या असतात तर ते निळे पाईप सुद्धा त्यांचे टोकं सोडलेले पाहिजेत, कारण की जेणेकरून त्यामध्ये असणारी जी घाण आहे ती निघून जाईल. किंवा जर शक्य असेल तर सर्व नळ्या निळ्या बाजूला काढणे आणि त्यांना वेगळ्या प्रकारे त्यांची स्वच्छता करणे अतिशय उत्तम जर करू शकत असाल तर. आणि जर समजा जास्त पाठीमागच्या ब्लॉकमध्ये काही कोलाई वगैरे किंवा इन्फेक्शनचा प्रॉब्लेम असेल किंवा शेवाळ जास्त झालेलं असेल पाईपलाईन मध्ये बायोफिल, तर बायोबस्टर प्लस 1% द्रावण जर वापरलं तर निश्चितपणे तुम्हाला ते सगळे सीड पाईपलाईन किंवा त्या नळ्या क्लीन होऊन जातील. हे लक्षात घ्यायचं की ज्यावेळेला आपण पाण्यामध्ये औषध टाकतो पाईपलाईन फ्लशिंगसाठी त्यावेळेला ते 0.5 inch डायमीटरची जर पाईपलाईन असेल तर तिच्यामध्ये सर्वसाधारणपणे 40 ml पाणी बसतं. 1 inch पाईपलाईन असेल तर तिच्यामध्ये जवळपास 90 ml पाणी बसतं, आणि 1 inch जर पाईपलाईन असेल तर तिच्यामध्ये 150 ml पाणी असतं. तर याप्रमाणे पाणी पूर्ण शेडची लांबी किती आहे पाईपलाईनची, मग अशा किती पाईपलाईन आहे 2 आहेत 3 आहेत शेडमध्ये, तर त्याचं सगळं मोजमाप करून कॅल्क्युलेशन करा किती पाणी आपल्याला पाहिजे, तेवढं पाणी तुम्ही टाकीमध्ये टाका की जेणेकरून सर्व पाईपलाईन मध्ये ते पाणी राहील, आणि मग औषध वापरा. मग काय होतं, औषधाचं प्रमाणही व्यवस्थित जातं आणि उगीच जास्त औषध टाकावं लागत नाही. किंवा काय होतं, मग आपण हिशोबाप्रमाणे जर औषध टाकलं तर कधीमध्ये औषध कमी होतं आणि आपल्याला जो अपेक्षित परिणाम आहे पाईपलाईन स्वच्छ होण्याचा तो मिळत नाही. त्या दृष्टीने आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण ब्रॉयलर मॅनेजमेंट कडे वळूया की पक्ष्यांच्या शेडमध्ये आल्यानंतर मॅनेजमेंट काय करायचं आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 21 दिवस पक्ष्यांचे हे हॅचरीमध्ये असतात आणि त्यानंतरचे 42 दिवस हे फार्म वरती असतात. तर त्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर पक्ष्याचं आयुष्य हे हॅचरीमध्येच चालू होतं. त्याचं सुरुवात पक्ष्याची हॅचरीमध्येच होते, म्हणजे ते 21 दिवस, आणि त्यानंतर आपण जे काही 15 दिवस 14 दिवस पक्ष्यांना ब्रुडिंग करू ते, तर ते असं जर हे दोन्ही जर पकडले तर जवळपास 33-34 दिवस हे पक्ष्याचे अत्यंत महत्वाचे आहेत, ज्यावेळी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. हॅचरीमध्ये तर आपण सगळी काळजी घेतो, कारण तुम्ही जर पाहिला असेल तुम्ही तुमच्या हॅचरीमध्ये सहजासहजी तुम्ही जाऊ शकत नाही परमिशन शिवाय, पण तीच गोष्ट तुमच्या इंटिग्रेशनच्या फार्म मध्ये कोणीही जाऊ शकतो. तर त्या दृष्टीने आपण हॅचरीमध्ये काळजी घेतो, फार्ममध्ये काळजी घेतली जात नाही एवढी विशेष बायो सिक्युरिटीच्या दृष्टीने. तर त्या दृष्टीने आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या, की जसं हॅचरीमध्ये काळजी घेतो आपण, तशी जर काळजी आपण ब्रॉयलरची फार्मवरती घेतली तर निश्चितपणे रोगराईचं प्रमाण कमी होऊन जाऊ शकतं. म्हणजे मी जर तुम्हाला खात्रीने सांगू इच्छितो की जर समजा बायो सिक्युरिटी जर व्यवस्थित असेल
तर तुमच्या अँटीबायोटिकचा खर्च हा शून्य होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी मॉर्टलिटी जी काही असेल त्या मॉर्टलिटीमध्ये निश्चितपणे कमी होऊन ती मॉर्टलिटी 2.5 ते 3% एवढ्या मॉर्टलिटीवरती तुमचा ब्लॉक निघून जाऊ शकतो. की जर समजा तुम्ही त्या पद्धतीने बायोसिक्युरिटी व्यवस्थितपणे फॉलो केली शेडचं, यामध्ये तीन चार गोष्टी महत्वाच्या आहेत. एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शेडची साफसफाई, म्हणजे शेडची अंतर्गत आणि बाहेर उंच, ह्या ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याची शुद्धता आणि पाण्याची स्वच्छता, पाईपलाईनची स्वच्छता. तर या दृष्टीने तुम्ही लक्ष ठेवा. ज्या मी बऱ्याच वेळेला आता आपल्याकडे जास्त व्हिजिट करणं झालं नाही तर पण बऱ्याच वेळेला मी फार्मवर गेलो की माझा पहिला उद्देश हा असतो की पाईपलाईन जे आहे ते निपल्स उघडून शोधून बघायचे, भांडे उघडून पाहायचे की त्या उघडले किंवा भांडे वगैरे तुम्ही खोलून बघितले की तुम्हाला कळतं की फार्मचं मॅनेजमेंट कसं आहे. तर त्या दृष्टीने या दोन तीन गोष्टी जर केल्या तर निश्चितपणे आपली मॉर्टलिटी कमी होऊ शकते, परफॉर्मन्स पक्ष्यांचा इम्प्रूव्ह होऊ शकतो. त्यानंतर पक्षी येण्याच्या अगोदर आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे, तर एक थर्मल फॉगिंग करा 24 तास पक्षी येण्या अगोदर. B904 नी करा किंवा VBAPA 400 नी करा, कोणत्याही यांनी केलं तरी काही हरकत नाही. ब्रुडिंगचे अरेंजमेंट करा एक आणि शक्यतो राऊंड ब्रुडिंग केलेलं चांगलं, कारण त्यामुळे ब्रुडिंग चांगलं होतं, ब्रुडिंगचं टेम्परेचर एक समान सगळ्या पक्ष्यांना मिळण्यास मदत होते. तर साधारणतः 350 पिल्लांना एक ब्रुडर किंवा 40 फूट बाय 1.2 फूट हे 500 ते 600 चिक्सला तो राऊंड तुम्हाला चालू. म्हणजे 40 फुटाचा जर समजा तुम्ही पट्टी आणली आणि त्याचा जर गोल केला तर त्यामध्ये 500 ते 600 पक्षी चिक्स बसू शकतात. तर त्या दृष्टीने आपल्याला काळजी घेणे किंवा त्या दृष्टीने तयारी करणं आवश्यक आहे पिल्ल येण्या. त्यानंतर जे काही लिटर मटेरियल आहे त्या लिटर मटेरियलचं मॉइश्चर जर समजा शक्य असेल तर 10 ते 12% एवढं असावं. आणि सर्वसाधारणपणे एका राऊंड मध्ये 250 किंवा तुम्हाला एका राऊंड 1000 स्क्वेअर फुटासाठी सर्वसाधारणपणे 250 किलो याप्रमाणे लिटर मटेरियल टाकायला पाहिजे की जेणेकरून त्याचा 2 ते 3 इंच एवढा थर येऊ शकेल. आणि त्या दृष्टीने आपल्याला त्याच्या सगळी व्यवस्था पिल्ल येण्या अगोदर करणं गरजेचं आहे. त्यानंतर पक्षी येण्या अगोदर 24 तास किंवा थर्मल फॉगिंग केल्यानंतर तुम्ही शेड ज्या वेळेला उघडाल त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकदा डिसइन्फेक्टंटचा स्प्रे करून ठेवा की जेणेकरून पिल्ल येईपर्यंत ते शेड पूर्णपणे निर्जंतुकीकरण होऊन जाईल आणि पक्षी आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता हे का गरजेचं आहे तर पक्षी ज्या वेळेला येतात आपल्याकडे शेडमध्ये त्यावेळेला ते पक्षी स्टराईल असतात, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन त्यांच्या शरीरामध्ये नसतं. इन्फेक्शनची सुरुवात कुठे होते, फार्मर होते बऱ्याच अंशी. तर त्या दृष्टीने ही जर काळजी घेतलेली असेल तर त्यांना पहिल्या दिवसामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन. त्यानंतर जर शक्य असेल तर न्यूजपेपर टाका, कमीत कमी पहिले 2-3 दिवस न्यूजपेपर जर तुम्ही टाकले तर ते निश्चितपणे पक्ष्याच्या वाढीला मदत करतात. कारण पक्षी मग काय करतात की तूस खाल्लं जात नाही, जरी समजा फीडर कमी असतील तरी पक्षी तूप खात नाही. आणि सर्वसाधारणपणे 4 किलो 1000 पक्ष्यांना त्याप्रमाणे तुम्ही न्यूजपेपर लागत राहते. तर त्याप्रमाणे पेपर जर टाकले तर निश्चितपणे पक्षी तूस खात नाहीत आणि वाढीला चांगली मदत होते त्याची. त्याच्यानंतर जर समजा इलेक्ट्रिक ब्रुडिंग करत असाल तर तुम्ही एकतर कोळसा किंवा गॅस ब्रुडर यांची व्यवस्था पर्यायी व्यवस्था करून ठेवा, जेणेकरून आपल्याला इलेक्ट्रिसिटी ज्या वेळेला नसेल त्यावेळेला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ब्रुडिंगचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. त्यानंतर पिल्ल येण्या अगोदर 6 तास ट्रिंकर भरून ठेवा, त्याच्यामध्ये साखर किंवा इलेक्ट्रोलाइट पावडर त्याच्यामध्ये टाकून ठेवा. ब्रुडर पक्षी येण्या अगोदर 4 तास चालू करून ठेवा आणि पाणी पण भरून ठेवा. म्हणजे काय होतं, ब्रुडर चालू केले की ते पाणी पण गरम होतं, त्याचं तापमान थोडंसं वाढलं जातं आणि मग असं थोडंसं कोमट असलेलं पाणी पक्षी निश्चितपणे पितात. एकदम थंड पाणी पक्षी पिणार नाही आणि एस्पेशली हे थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून मग पक्ष्यांचं शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य राखलं जातं. नाहीतर काय होतं की जे काही 1 दिवसाचे चेक्स आहेत त्याच्यामध्ये 65-70% जास्त हे पाण्याचं प्रमाण असतं आणि ते जर समजा 10% जरी कमी झालं तर पक्ष्यांमध्ये डिहायड्रेशन होतं
आणि त्यापेक्षा जास्त जर पाण्याचं प्रमाण कमी झालं तर पक्ष्यांमध्ये मरतू पडण्याची संभावना असते. त्या दृष्टीने पाणी थोडस भरून ठेवायचं टिंकरमध्ये आणि ब्रुडर चालू करून ठेवायचे. पक्षी येण्या अगोदर एक साधारणतः 4 ते 6 तास निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर पाण्यामध्ये मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स वगैरे टाकू शकता की त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रोलाइट्स मुळे सर्वसाधारणपणे ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करायला मदत होते, ऍसिड बेस बॅलन्स मेंटेन राहतो. त्यात मेजॉरिटी आपल्याला सोडियम क्लोराईड पोटॅशियम या घटकांची आवश्यकता जास्त असते इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मध्ये, आणि कधी बऱ्याच वेळेला सल्फेट्स पण त्याच्यामध्ये लागतात पक्ष्यांना. तर त्या दृष्टीने ते सर्व इलेक्ट्रोलाइट जे आहे ते पुरवले समजा पक्ष्यांना पाण्यातून सुरुवातीला, तर त्या दृष्टीने त्यांच्या शरीरातला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ऍसिड बेस बॅलन्स राखण्यास मदत होते. आता हे काही ब्रुडिंगचे पिक्चर्स आहेत की जेणेकरून ब्रुडिंगचं टेम्परेचर कसं आहे या दृष्टीने आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं, हे मदत करतील. आता तुम्ही या ठिकाणी पाहिलं हे पहिल्यावालं जे आहे त्याच्यामध्ये काय होतंय की सगळे जे पक्षी आहेत ते या रिंगच्या कडेला गेलेले आहेत. याचा अर्थ काय की हे टेम्परेचर जास्त होते पक्ष्यांना. या ठिकाणी खालची जर समजा तुम्ही आकृती बघितली तर त्याच्यामध्ये काय झालं की सगळे पक्षी ब्रुडर मध्ये गेलेले आहेत. याचा अर्थ काय की या पक्ष्यांना ब्रुडिंगचं तापमान कमी मिळत आहे आणि त्यामुळे आपल्याला तिचं तापमान वाढवण्याची गरज आहे. या ठिकाणी काय आहे, ब्रुडिंगचं तापमान दर्शवत नाही ही आकृती. ही आकृती काय दर्शवते की या शेडमध्ये कुठून तरी एका बाजूनी वारं येते आणि त्या वाऱ्यामुळे हे सगळे पक्षी एकाच बाजूला जाऊन बसलेले आहे. तर हे पण नकोय आपल्याला. आणि या आकृतीमध्ये काय आहे ते इथं पक्ष्यांचं ब्रुडिंगचं तापमान हे योग्य प्रमाणामध्ये आहे ब्रुडर मध्ये आणि त्यामुळे सगळे पक्षी एक समान विखुरलेले आहेत आणि हे आपल्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. तर यामध्ये तुम्ही जर बघितलं तर या ब्रुडिंग मध्ये खालच्या पिक्चर मधले जे आहेत फोटो आहेत तर त्यामध्ये तुम्ही बघितलं तर हे पक्षी व्यवस्थित सगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत, गोळा झालेले नाहीयेत, व्यवस्थित आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि हे बघणं गरजेचं आहे टेम्परेचर आहे की नाही. आता बऱ्याच वेळा असं होतं की मग सुपरवायझरला आपण विचारलं की टेम्परेचर कमी वाटतंय ब्रुडिंगचं तर तो थर्मोमीटर आणून दाखवतो नाही टेम्परेचर तर बरोबर आहे. पण काय होतं बऱ्याच अंशी हा थर्मोमीटर कुठं लावलेला आहे हे पण महत्वाचं आहे टेम्परेचर घ्यायला. तर हा थर्मोमीटर सर्वसाधारणपणे पक्ष्यांच्या लेवलला इथं पाहिजे किंवा इथं पाहिजे तर तुम्हाला तो योग्य प्रकारचं तापमान दाखवेल. तो जर शेडमध्ये इथं भिंतीला किंवा या ड्रमच्या वरती लावला किंवा इथे खांबावर अडकवलेला असेल तर निश्चितपणे तो तुम्हाला टेम्परेचर चुकीचं दाखवेल किंवा ड्रमच्या वर लावला तर तो जास्त दाखवेल. तर त्या दृष्टीने थर्मामीटर आपण कुठं लावतोय हे महत्वाचं आहे. किंवा त्याच्यासाठी मी तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगतो. ज्या वेळेला तुम्ही शेडमध्ये जाता एक दिवसाचे पक्षी असतील 2 दिवसाचे असतील फक्त पिल्लांना हातामध्ये घ्या आणि त्या पिल्लांना हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही त्यांचे जे पाय आहेत ते पाय तुम्ही त्याच्या आपल्या स्वतःच्या मानेवर ठेवून पहा. हा भाग आपल्या मानेचा अत्यंत संवेदनशील असतो. इथं लावून जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल पाय जर गार लागत असतील तर याचा अर्थ काय, पाय गार लागतायत याचा अर्थ तूज गार आहे आणि तूज गार आहे याचा अर्थ काय की ब्रुडिंगचं टेम्परेचर कमी आहे. जर गरम लागत असतील तर तूज गरम आहे, ब्रुडिंगचं टेम्परेचर व्यवस्थित. या दृष्टीने ही सोपी टेस्ट तुम्ही करून पाहू शकता. तर तुम्ही असं ठेवल्यानंतरही कळतं तुम्हाला मनगटावर दुसऱ्या हाताच्या किंवा नाही तर मग गालाला लावून पहा. तर ह्या दृष्टीने हे सगळ्यात महत्वाचं थर्मोमीटर आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही पहा टेम्परेचर बरोबर आहे की नाही आणि त्याप्रमाणे त्यामध्ये सुधारणा करा. कमी असेल तर टेम्परेचर वाढवा, कमी जास्त असेल तर थोडस कमी करा की जेणेकरून हे सोपं पडतं आपल्याला प्रॅक्टिकली. पक्षी तुम्हाला सांगतात काय आवश्यक आहे त्यांना, फक्त त्यांच्याकडे आपण बघायला पाहिजे. त्यांच्याकडून आपल्याला या गोष्टींचं अवलोकन जर केलं शेडमध्ये गेल्यानंतर तर निश्चितपणे तुमच्या लक्षात येतं टेम्परेचर बरोबर आहे ब्रुडिंगचं किंवा नाही. त्या दृष्टीने छोटीशी टेम्परेचरची टेस्ट आपण करू शकतो. प्रत्येक वेळेला आपण थर्मामीटर घेऊन हिंडू शकत नाही किंवा थर्मामीटर असेलच प्रत्येक शेडमध्ये असे नाही. तर त्या दृष्टीने आपण ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ब्रुडिंग मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा शेडमध्येच ब्रॉयलरच्या शेडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर त्या दृष्टीने एक थर्मोमीटर असणं आवश्यक आहे पण कंपल्शन नको त्याचं. त्यानंतर एक राऊंड ब्रुडर पाहिजे 350 चिक्ससाठी, कमीत कमी 40 फूट लांबीचा.
एक चिक पिडर 50 पिल्लांसाठी, एक चिक ड्रिंकर 40 पिल्लांसाठी कमी असेल, एक चिक ड्रिंकर 40 पिल्लांसाठी असेल तर उत्तम। नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं मग की या पद्धतीप्रमाणे प्रमाण सांगितलं 40 पिल्लांना एक ड्रिंकर म्हटलं, मग त्या ब्रुडिंग मध्ये ड्रिंकर आणि फिडरची गर्दी होऊन जाते आणि पक्ष्यांना जागा राहत नाही। त्यानंतर एक जम्बो ड्रिंकर 40 पक्ष्यांसाठी, एक ऑटो फिडर विथ कोन आणि ग्रील सहित, जाळी आणि कोन सहित एक ऑटो फिडर 35 पक्ष्यांसाठी। या दृष्टीने आपल्याला ही उपकरण हवे आहे। तिथं एक गॅस ब्रुडर पाहिजे 1000 पिल्लांसाठी, पर्याय असेल तर चांगला पर्याय व्यवस्था म्हणून, आणि पर्याय व्यवस्था म्हणून 350 चिक्स साठी एका राऊंड साठी एक शेगडी पाहिजे। किंवा त्या मगाशी मी ज्याच्या चित्रात दाखवलं त्याप्रमाणे त्या ड्रमच्या शेगड्या असतील त्याप्रमाणे तयार केलेल्या असलेल्या असतील, किंवा ही दाखवलेली जी इथं चित्रामध्ये बारक्या शेगडे आहे ती ड्रम पासूनच बनवलेली आहे 2 सिलेटरच्या, तर ते असेल याप्रमाणे ही आपल्याला गरज आहे। त्याच्यानंतर पिल्ल आल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे करण्याची, तर पिल्ल आल्यानंतर आपल्याला भरपूर गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्या दृष्टीने आपल्याला काही गोष्टींवरती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पिल्ल आल्यानंतर ब्रुडिंगचं तापमान व्यवस्थित आहे का नाही हे आपण पाहिलं, त्यानंतरची गोष्ट आहे की पक्षी खात आहेत किंवा नाहीत याची एक परीक्षा घेणं आवश्यक आहे। मग ती परीक्षा कशी घ्यायची, तर ती परीक्षा घ्यायची तर तुम्ही त्याचं क्रॉप भरलेलं आहे का नाही त्या ते बघून करू शकता, आणि ते तुम्हाला जर पक्ष्याच्या त्या क्रॉप मध्ये फेड भरपूर असेल तर पक्ष्यांना ब्रुडिंगचं तापमान व्यवस्थित मिळतंय, वातावरण व्यवस्थित आहे आणि पक्षी व्यवस्थित सुरुवात झालेली आहे। त्यानंतर पक्ष्याची सुरुवात व्यवस्थित झालेली आहे, त्याची वाढ आता व्हायला पाहिजे व्यवस्थित, योग्य प्रकारे वाढ व्हायला पाहिजे, किंवा मॅन्युअल मध्ये जे सांगितलं असेल त्याप्रमाणे त्याचे वजन यायला हवेत। त्या दृष्टीने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी सहाय्यकारक आहेत, तर ते ड्रायव्हर्स ऑफ बेटर ग्रोथ म्हणून हे मी 6 मुद्दे मांडलेले आहेत तिथे। एक त्यात सगळ्यात महत्वाचा जो आहे तो अर्ली फिडिंग, दुसरा जो आहे तो गट हेल्थ, तिसरा आहे फिडिंग द बर्ड, चौथा आहे ब्रुडिंग इन्व्हायरमेंट, पाचवा आहे स्पेस पर बर्ड आणि सहावा आहे डिसीज प्रिव्हेन्शन। तर ह्या 6 गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत यानंतर। तर त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला आहे, तर अर्ली फिडिंग। मग अर्ली फिडिंग म्हणजे लवकरात लवकर पक्ष्यांना शेडवरती आल्यानंतर खाद्य मिळायला पाहिजे, याला अर्ली फिडिंग म्हणतात। आणि आता बऱ्याचशा पाश्चिमात्य देशांमध्ये तर काय करतात की ते फार्म मध्येच पक्ष्यांचं हॅचिंग करतात, म्हणजे जेणेकरून पक्षी त्या हॅचिंग एग्स मधून बाहेर आले की त्यांना ताबडतोब खाद्य मिळतं खायला। आणि यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचे किंवा सुपरवायझरचे सुद्धा असतील मला कल्पना नाही, तर गैरसमज असे आहेत की बाबत जर जेवढं लवकर फीड दिलं तर मग योक अनएब्सॉर्ब योकचा प्रॉब्लेम येतो, पण असं काहीही नाही, हे पूर्णपणे गैरसमजूत आहे। जेवढ्या लवकर तुम्ही पक्ष्यांना खाद्य द्याल तेवढं चांगलं, तर त्या दृष्टीने तुम्ही फिडर पक्षी येण्या अगोदर भरून ठेवलेले कधीही चांगले, कारण त्यामुळे काय होतं की पक्ष्याची ग्रोथ सुरुवात तात्काळ होऊन जाते, त्याच्यानंतर त्या योगचं युटिलायझेशन चांगल्या प्रकारे होतं, किंवा पक्ष्याला त्या खाद्यामधून सगळे जे पोषण मूल्य ते मिळतात आणि त्यामुळे मग पक्ष्याच्या शरीरातील जो योग आहे तो ऍब्सॉर्ब व्हायला मदत होती। त्यानंतर पक्ष्याच्या बॉडी वेट मध्ये वाढ होण्यास मदत करतं ते। आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर पक्ष्याची जी पचन संस्था आहे त्या पचन संस्थेचा विकास व्हायला मदत होते फार मोठी। आणि ते मी मगाशी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले की पचन संस्थेचा पक्ष्याच्या परफॉर्मन्स वरती अतिशय महत्वाचा परिणाम होत असतो, त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने लवकरात लवकर खाद्य देणं पक्ष्यांना गरजेचं आहे। आणि अर्ली न्यूट्रिशनमुळे काय होतं की किंवा अर्ली फीडिंग केल्यामुळे काय होतं, पक्ष्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे वाढ होण्यास सुरुवात होते आणि आपल्याला त्या दृष्टीने पक्षी येण्या अगोदर सगळी व्यवस्था फिडरचे चिक फिडरमध्ये फीड भरून ठेवणे, ग्रील लावून ठेवणे, पेपरवर थोडंफार टाकून ठेवणे, जास्त नको पेपरवरती, तर हे सगळी व्यवस्था करून ठेवणं आपल्याला आवश्यक आहे। टेम्परेचर मेंटेन करणे वगैरे या गोष्टी पण आवश्यक। त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे गट हेल्थ। आता गट हेल्थ म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आल्या, पचन संस्थेच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आल्या, तर
शक्य असेल तर पक्ष्यांना सुरुवातीला आल्यानंतर अँटीबायोटिक्स न देता पक्ष्यांना प्रोबायोटिक्स देऊन त्यांची सुरुवात करावी, की जेणेकरून पक्ष्यांना, पक्ष्याच्या शरीरामध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात, एक पक्ष्यांच्या शरीराला मदत करणारे आणि एक पक्ष्यांच्या शरीराला हानी करणारे. जर आपण सुरुवात जर प्रोबायोटिकमुळे केली तर प्रोबायोटिकमध्ये असणारे जे मदत करणारे बॅक्टेरिया आहेत त्यांचं प्रमाण वाढतं आणि ते काय करतात, ते पक्ष्याच्या आतड्यांना आतल्या बाजूला चिटकून बसतात आणि जेणेकरून मग काय होतं की जे हानिकारक रोगजंतू आहेत त्यांना त्या आतड्याला चिटकण्यासाठी जागा राहत नाही. त्या दृष्टीने प्रोबायोटिकचं महत्व फार मोठं आहे सुरुवातीला. अँटीबायोटिक दिलं तर काय होतं की अँटीबायोटिक्समुळे जे चांगले आहेत मदत करणारे आणि जे हानिकारक आहेत ते दोन्हींचा पण नायनाट केला जातो. तर त्या दृष्टीने आपल्याला प्रोबायोटिक्सने सुरुवात करणं कधीही चांगलं राहील. पक्ष्यांच्या वाढीच्या दृष्टीने आपल्याला प्रोबायोटिक दिलेलं मदत करतं. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हणलं की गट डेव्हलपमेंट किंवा पचन संस्थेचा विकास होणं का गरजेचं आहे, तर ह्यामुळे पक्ष्याच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोग प्रतिकार क्षमता निर्माण होती. यामुळे ज्याला मी मगाशी म्हटलं तुम्हाला की गट असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू असतात, त्यामुळे पक्ष्यांना चांगल्या प्रकारची रोग प्रतिकार क्षमता मिळते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की एका दिवसाच्या पक्ष्याचा जो जीआय ट्रॅक्ट आहे तो स्टराईल असतो आणि तो स्टराईल असल्यामुळं त्यामुळे तुम्ही जर प्रोबायोटिक्सने सुरुवात केली तर पक्ष्यांचं पचन आणि पचन झाल्यानंतर त्या पोषण मूल्यांचं ऍब्सॉर्प्शन रक्तामध्ये शोषण या दोन्ही गोष्टींना चांगली मदत होती. आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक एन्व्हायरमेंट चांगलं राहतं म्हणजे आतमध्ये शरीरामध्ये. आणि तसंच काय होतं की ते जे पक्ष्याच्या वाढीला मदत करणारे जे बॅक्टेरिया आहेत त्यांची वाढ चांगल्या प्रमाणात होते आणि त्यामुळे मग पक्ष्याला कोणत्याही प्रकारची रोगराई म्हणा होत नाही की कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. आता हे महत्वाचं एवढं याच्यासाठी की मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्या माणसाचं पोट चांगलं आहे त्याचं आरोग्य चांगलं आहे. का? कारण का? तर पोट जर समजा तुमचं चांगलं असेल तर तुम्ही जे काही खाता त्या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित प्रकारे शरीराला पुरवठा केला जातो त्या पोषण मूल्यांचा आणि त्या दृष्टीने रोग प्रतिकार क्षमती चांगली निर्माण होते, शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. तर त्या दृष्टीने आपल्याला पक्ष्यांच्या पोटाची किंवा पक्ष्याच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकची काळजी घेणं, त्याची व्यवस्थित वाढ होणं, विकास होणं या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर आता हे जे पक्ष्याच्या पोटामध्ये जे काही समजा बॅक्टेरिया असतात ज्यांना इंटेस्टाइनल मायक्रोफ्लोरा असं म्हणतात, तर त्यांचं काम काय असतं की ते हे एक तर रोगजंतू पासून पक्ष्यांचा बचाव करतात, त्याच्यानंतर पक्ष्याच्या शरीरातील आतड्यांच्या आतल्या बाजूला जो म्युकसचा लेअर असतो तर त्याचं रिइन्फोर्समेंट करतात किंवा त्याला पुनर्स्थापन करतात त्याच. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमची रिलेटेड जी रोग प्रतिकार क्षमता आहे तिला पण स्टिम्युलेट करतात हे मायक्रोफ्लोरा. तर त्या दृष्टीने प्रोबायोटिकने सुरुवात करणं चांगलं आहे. तसंच काही न्यूट्रियंटचं फर्मेंटेशन चांगल्या प्रकारे होतं की जसं स्टार्च डिग्रेडेशन होऊन त्यापासून लॅक्टिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि हे लॅक्टिक ऍसिड तयार झाल्यानंतर ते काय करतं तर शरीरात पक्ष्याच्या आतड्यातला पीएच कमी करतं आणि पीएच जर कमी असेल ऍसिडिक पीएच असेल तर त्यामध्ये रोगजंतूंची वाढ होत नाही. म्हणून आपण पाण्यामध्ये ऍसिडिफायर टाकतो. का? तर पाण्याचा पीएच जर कमी झाला तर त्यामध्ये रोगजंतूंची वाढ होत नाही. तर ते काम जर समजा तुमचा पक्ष्याचं पोट चांगलं असेल किंवा त्याचं जर इंटेस्टाईन चांगलं असेल आणि त्यामध्ये मायक्रोफ्लोरा चांगला डेव्हलप झालेला असेल तर निश्चितपणे हे सगळे काम ते करू शकतो. म्हणून पक्ष्याची पचन संस्था किंवा जीआय ट्रॅक चांगल्या प्रकारे डेव्हलप होणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने मी जास्त बोलू इच्छित नाही याच्यावरती. एव्हिफ्लोरा नावाचं एक प्रोबायोटिक आहे की जे पहिल्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना चोच बुडवून त्याच्यामध्ये सोडलं, समजा बिग डिपिंग पद्धतीने जर समजा एव्हिफ्लोरा पक्ष्यांना दिलं किंवा तुम्ही त्याच्या तोंडामध्ये पण एक ड्रॉप टाकू शकता, पण ते थोडंसं
कठीण जातं करायला आपल्याला, किंवा आपल्याकडे नंबर पिल्लांचा नंबर मोठा असतो 10,000 15,000 20,000 असा, तर त्या दृष्टीने तर तुम्ही ते त्यांना बिग डिपिंग मेथडने जरी समजा एखाद्या पेट्री डिश मध्ये तयार करायचं ते द्रावण, त्याच्यामध्ये पक्ष्यांना बुडवायची त्याची चोच आणि सोडून द्यायची, तर डायलुंट मध्ये किंवा स्टराईल वॉटर मध्ये आपण हे मिक्स करू शकतो. तर या प्रकारे आपण जर केलं तर निश्चितपणे आपल्याला हे मदत काय करतं, तर कॉम्पिटिटिव्ह एक्सक्लुजन म्हणजे कोलाय, क्लॉस्ट्रिडिया, साल्मोनेला हे तीन मेजर जे रोग जंतू आहेत यांना अटकाव करतं, कारण त्यांना जागा मिळत नाही इंटेस्टाईन मध्ये अटॅच व्हायला, आणि त्या दृष्टीने हे देणं पहिल्या दिवशी गरजेचं आहे. तुम्हाला दिल्यानंतर अँटीबायोटिक देऊ नये हे दिल्यानंतर, आणि जर द्यायचंच असेल अँटीबायोटिक तर सुरुवातीला अँटीबायोटिक द्यावं. अँटीबायोटिक दिल्यानंतर ते अँटीबायोटिक देऊन झाल्यानंतर एक दिवस मध्ये गॅप द्यावा, आणि त्यानंतर मग एव्ही फ्लोरा पक्ष्यांना बिग डिपिंग पद्धतीने द्यावं. आणि आपल्याला या प्रकारे तुम्हाला साल्मोनेलाच्या विरुद्ध तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. त्याच्यानंतर नेक्रोटिक एन्टरायटिस, जो काही क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजन्स नावाच्या जंतूंमध्ये होत रोग जंतूमुळे होतो, तर तो पण टाळला जाईल आणि कोलायला पण अटकाव होईल. तर या सगळ्या गोष्टीसाठी हे जर केलं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होईल. त्याच्यानंतर पक्ष्यांचं फीडिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. तर पक्ष्यांचं फीडिंग करताना पक्ष्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर सफिशियंट नंबर ऑफ फीडर पक्ष्यांना दिले गेले पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की 35 पक्ष्यांना एक फीडर द्या, 30 पक्ष्यांना द्या, निश्चितपणे त्याचा फायदा होतो. कारण काय होतं की पक्ष्यांना खाद्य खायला भरपूर मिळायला पाहिजे, आणि जर तुम्ही फीडरची संख्या जास्त ठेवली तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर प्रॉपर लेवल फीडची फीडर मध्ये मेंटेन ठेवा, नाहीतर काय होतं बऱ्याच अंशी फीडर मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडीशी अवघड गोष्ट आहे एवढं, पण बऱ्याच अंशी बऱ्याच वेळेला काय होतं की फिनिशर फीड, स्टार्टर फीड ह्यामध्ये 3-5% पर्यंत ऑइल असतं, आणि त्या ऑइलमध्ये ऑइलमुळे काय होतं की त्या फीडरमध्ये ते फीड भरलं मॅश फीड ते पॅक होऊन जातं आणि ते खाली जात नाही, किंवा पेलेटमध्ये पण असं होतं. तर त्यावेळेला आपल्याला मग फीडरमध्ये तर फीड असतं, परंतु त्याच्या पॅनमध्ये काहीच फीड नसतं. मग त्या पॅनमध्ये फीड असायलासाठी ते फीडर हलवणे वगैरे हे कामं होणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने फीडरची लेवल फीडर पॅन मध्ये आहे की नाही याचं काळजी घ्या, त्याच्यामध्ये लक्ष ठेवा. नसेल तर ती मेंटेन करा, का नाहीये त्याचं कारण शोधून काढा, फीडर हलवा वेळोवेळी की जेणेकरून फीड खाली पॅन मध्ये येईल. त्याच्यानंतर फीडरची हाईट प्रॉपर ठेवा, फीडरची किंवा सेम ड्रिंकरची पण हाईट प्रॉपर ठेवा की जेणेकरून पक्ष्यांना व्यवस्थित पिता यायला पाहिजे. म्हणजे मी बऱ्याच वेळेला सांगतो की पक्ष्यांना खायला घालणं ही एक कला आहे, आणि जो माणूस त्या पक्ष्यांना 40 दिवसात 35 दिवसात जास्तीत जास्त खाद्य खायला घालेल त्याला निश्चितपणे चांगले परफॉर्मन्सेस मिळतील. तर त्या दृष्टीने त्यांची योग्य उंची फीडरची आणि ड्रिंकरची ठेवणं गरजेचं आहे. मग ते पक्ष्याच्या पाठीला लावायचं का त्याच्या पक्ष्याच्या शेपटीला लावायची त्याची हाईट, ते तुम्ही प्रॅक्टिकली ठरवा. कसं तर तुम्ही शेडमध्ये जा, एक 4-5 फीडर वरती करून पहा, तुम्हाला ज्या हाईटला योग्य वाटतंय त्या हाईटला, आणि नंतर मग 5-10 मिनिट थांबा. तिथं जर पक्ष्याला व्यवस्थित खाता येत असेल तर निश्चितपणे तुम्ही जी उंची ठरवलेली आहे ती योग्य आहे. नाही तर बऱ्याच अंशी मी असं नेहमी म्हणतो की जर समजा तुम्हाला जेवण करायला सांगितलं, एक तर आपण टेबल खुर्चीवरती जेवण करू शकतो किंवा खाली बसून करू शकतो किंवा उभा राहून, वाकून म्हणलं तर आपणही जेवण करू शकणार. तर त्या दृष्टीने पक्ष्यांची काळजी त्यात घेणं आवश्यक आहे. आणि ब्रॉयलर मध्ये फीडर कधीही रिकामे होऊ देऊ नयेत. मी सर्वसाधारण परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, सध्याच्या परिस्थितीमध्ये काही कारणास्तव ठेवावे लागत असतीलही मला कल्पना आहे, पण सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आपल्याला पक्ष्यांचे फीडर कधीही रिकामे झालेले दिसले नाही पाहिजे. तर त्या दृष्टीने काळजी घेणं अत्यंत महत्वाचं की जेणेकरून पक्ष, कारण कोणत्याही प्रकारचं औषध नाही की जे टाकल्यानंतर पक्ष्यांचं वजन वाढेल. सर्व औषधं हे काय करतात की पक्ष्याचं खाद्य खाण्याचं प्रमाण वाढवतात आणि मग पक्ष्याचं वजन वाढत. तर त्या दृष्टीने पक्ष्यांनी जर खाद्य खाल्लं तर वजन येईल, खाद्य नाही खाल्लं तर वजन येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे.
त्यानंतरचा मुद्दा आहे ब्रुडिंग इन्व्हायरमेंट. ब्रुडिंग बद्दल आपण थोडी चर्चा केलेली आहे, पण त्यातले तीन मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिला व्हेंटिलेशन, दुसरा आहे टेम्परेचर, आणि तिसरा आहे ह्युमिडिटी किंवा आर्द्रता. आता तुमच्याकडे तर काय ह्युमिडिटीसाठी स्पेशल गोष्ट, कोकण एरिया किंवा समुद्र किनाऱ्यावरच्या भागामध्ये करण्याची गरज पडत नाही ह्युमिडिटीसाठी म्हणजे निर्माण करण्यासाठी. तर ब्रुडिंग मध्ये व्हेंटिलेशन वरती लक्ष ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की पडदे हे त्यासाठी पडदे कसे असायला हवेत, आपले पडदे हे नेहमी वरून खाली येणारे हवे, म्हणजे आपल्याला ज्या प्रमाणात आवश्यक आहे त्या प्रमाणात आपण त्याला व्हेंटिलेशन देऊ शकतो. आणि पडदे वरून खाली येणारे असल्यानंतर फायदा काय होता आणखीन एक, की जे काही साईडमध्ये ब्रुडिंगच्या तापमानामुळे निर्माण झालेले गॅसेस आहेत, जी गरम हवा आहे ती सगळी गरम असल्यामुळे ती हलकी असते आणि ते हळूहळू वरती वरच्या भागाकडे जातात, आणि वरती जर पडदा उघडा असेल तर त्या पडद्यामधून शेडच्या बाहेर पडतात, की जेणेकरून मग काय होतं शेडमध्ये त्याचा प्रादुर्भाव होत नाही. आणि दुसरी गोष्ट, जी थंड हवा आहे जी बाहेरून येणार आहे ती वरच्या बाजूनी जर शेडमध्ये आतमध्ये यायला लागली तर ती खाली जाताना वर येणाऱ्या गरम हवेमध्ये थोडीफार मिक्स होती, त्यामुळे तिचं तापमान वाढतं आणि मग पक्ष्यांपर्यंत जाईपर्यंत ती योग्य तापमानाला पोहोचते. नाहीतर मग एकदम थंड हवा असेल तर काय होईल, पक्ष्यांना त्याचा शॉक बसेल आणि त्यामुळे पण पक्ष्यांमध्ये रोगराई किंवा सर्दीचं प्रमाण वाढू शकतं. त्या दृष्टीने पडद्यांची व्यवस्था ही नेहमी वरून खाली येणारी असावी. आणि फार थंडीच्या दिवसांमध्ये वगैरे आपण त्याला इनडायरेक्ट व्हेंटिलेशन पण देऊ शकता, की ज्या वेळेला तुम्ही जिथं ब्रुडिंग केलेलं नाही त्या भागाचा पडदा उघडा ठेवा, की जेणेकरून तिथून येणारी हवा पक्ष्यांना मिळत राहील. नाही तर बऱ्याच वेळेला ब्रुडिंग चांगलं करण्याच्या नादामध्ये आपण काय करतो, टेम्परेचर वाढवतो, आणि टेम्परेचर जर वाढवायचं असेल ब्रुडिंगचं तर आपल्याला काय करावं लागतं, पडदे पॅक करावे. आणि त्यामुळे काय होतं, मग टेम्परेचर वाढवण्यासाठी आपण काय करतो, व्हेंटिलेशन कडे दुर्लक्ष करतो. तर हे असं होता कामा नये, कारण व्हेंटिलेशन हे आवश्यक आहे की जेणेकरून शेडमधील गरम हवा किंवा अमोनिया, कार्बन डायऑक्साइड याच्यासारखे, कार्बन मोनॉक्साईड याच्यासारखे जे गॅस आहेत ते सगळे बाहेर जातात, आणि हे सगळे जे गॅस मी आत्ता म्हटले ते सगळे पक्ष्यांच्या वाढीला अपायकारक आहे, ते शेडमध्ये नको येत आपल्याला ब्रीडिंग, त्याचा तो फायदा आहे. नंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी किंवा आर्द्रता शेडमध्ये आपल्याला टेम्परेचर प्रमाणेच मेंटेन करायला पाहिजे. आपल्याकडे जर जास्त प्रमाणात समुद्र किनारी आर्द्रता असते त्यामुळे त्याच्यासाठी काही जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. जनरली घाटावरच्या शेडमध्ये ही प्रयत्न करण्याची गरज लागते, त्यासाठी सुद्धा काही जास्त अवघड गोष्ट नाही. गरम पाणी उकळत जर शेडमध्ये दोन तीन ठिकाणी ठेवलं तर निश्चितपणे जी आवश्यक आर्द्रता आहे ती मिळून जाईल. त्याच्यानंतर या ब्रुडिंग मध्ये आपल्याला व्हेंटिलेशन, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी या गोष्टींकडे का लक्ष द्यायचं आहे, तर ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. तुम्ही जर व्हेंटिलेशन कमी केलं तर काय होईल, टेम्परेचर वाढेल, आणि टेम्परेचर वाढलं की ह्युमिडिटी पण समजा जर असेल जास्त तर त्याप्रमाणे काय होतं, मग ती मॉइस्ट हीट होती आणि मॉइस्ट हीट झालेली पक्ष्यांना जास्त त्रास जाईल. आणि लिटरची कंडिशन चांगली मेंटेन करायला टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि व्हेंटिलेशन ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जर समजा व्हेंटिलेशन, टेम्परेचर, व्हेंटिलेशन बंद करून टाकलं, तुम्ही सगळे सर पडदे पॅक केलेले आहेत, टेम्परेचर शेडमधलं वाढलेलं आहे, ह्युमिडिटी पण आहे, तर काय होईल, तूस ओलं होईल, आणि हे ओलं झालेल्या तूस मधून मग अमोनियाचं प्रमाण वाढेल. त्या दृष्टीने आपल्याला हे सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टींचं पक्ष्याचं फाउंडेशन चांगलं करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण मी नेहमी सांगतो मीटिंगमध्ये वगैरे की कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही एखादी इमारत जर बांधायची असेल तर तिला फाउंडेशन चांगलं पाहिजे. किंवा माणसाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की तुम्हाला जर चांगलं शरीर पाहिजे तर त्यासाठी फाउंडेशन म्हणजे काय, की तुम्ही सुरुवातीपासूनच व्यवस्थित व्यायाम, आहार घेतला पाहिजे, की जेणेकरून तुमचं फाउंडेशन चांगलं राहील, तुम्हाला मग नंतरच्या आयुष्यामध्ये अडचण येत नाही. तसंच एखादी बिल्डिंग बांधण्याला जसं फाउंडेशन चांगलं असेल तर चांगली इमारत उभा राहू शकते, त्या पद्धतीने जर पक्षी आपल्याला 40 दिवस म्हणजे ब्रॉयलरच्या दृष्टीने मोठे, आणि त्यासाठी आपल्याला ब्रुडिंगमध्ये लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला आठवडा आणि दुसऱ्या आठवड्याचा काही भाग असं म्हणेल मी, कारण 14 दिवस 15 दिवस
जनरली 12-13 दिवस आपण ब्रूडिंग करतो, 14-15 दिवस करण्याची गरज पडत नाही बहुतांश वेळेला। तर हे सर्वसाधारणतः पक्ष्याच्या वयाप्रमाणे सजेस्टेड टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे, याप्रमाणे तुम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न करा। त्याच्या जास्त खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही, कारण याप्रमाणे मेंटेन करणं आपल्याला प्रॅक्टिकली फार मूर्ती काय शक्य आहे त्या दृष्टीने आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे। किंवा इन्व्हायरमेंट कंट्रोल शेड जर असेल तर तुम्ही या पद्धतीप्रमाणे त्याची अंमलबजावणी करा, निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो। तुम्हाला आवश्यक असल्यास मी हे चार्ट तुम्हाला पाठवून देईन तुम्हाला लागेल त्यावेळेला। तर त्या दृष्टीने तुम्ही शेडमध्ये टेम्परेचर आणि ह्युमिडिटी सर्वसाधारणपणे काय प्रमाणात ठेवायला पाहिजे, ईशी शेड जे आहे इन्व्हायरमेंट कंट्रोल त्या शेडमध्ये निश्चितपणे या पद्धतीप्रमाणे आपल्याला मेंटेन करायला पाहिजे। फक्त मला या दृष्टीने इतर टेम्परेचरच्या बाबतीमध्ये फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो, जर पक्ष्यांचं वजन पहिल्या आठवड्यामध्ये स्टँडर्ड पेक्षा जास्त असेल तर टेम्परेचर निश्चितपणे कमी करा, नाहीतर काय होईल मग की त्या पक्ष्याला ते जास्तीचं टेम्परेचर जर तुम्ही दिलं तर त्याची पहिलेच वजन जास्त आहे, त्याच्या शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण होईल आणि ती उष्णता बाहेर टाकायला तो पक्षी आणखी जास्त खाद्य खाईल, खाल्लेलं खाद्य सगळं त्याचं शरीराचं तापमान नियंत्रित करायला वापरलं, तर त्यावेळेला निश्चितपणे तुम्हाला तिथं टेम्परेचर कमी करायला पाहिजे। आणि जर पक्ष्यांचं वजन हे स्टँडर्ड पेक्षा कमी असेल तर त्यावेळेला काय होईल, पक्षी हे ब्रुडिंगचं टेम्परेचर तुम्हाला थोडस जास्त ठेवायला पाहिजे। आणि जर तुम्ही ब्रुडिंगचं टेम्परेचर त्यावेळेला कमी ठेवलं तर ते वजन कमी असल्यामुळे पक्षी काय करतील, जास्तीत जास्त खाद्य खातील आणि शरीरामध्ये उष्णता निर्माण करून शरीराचं तापमान निर्माण करायचा नियंत्रित करायचा प्रयत्न करते। तर दोन्ही केसमध्ये आपल्याला काय होतं, खाद्य जास्त प्रमाणात खाल्लं जातं आणि त्याचा विपरीत परिणाम मग एफसीआर वर दिसून येतो, मॉर्टॅलिटी न होता। बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की काही शेडमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये मॉर्टॅलिटी 0.5-0.6% असते पण एफसीआर बघितला तर 1.75-1.8 दिसतो, याला कारण असं असू शकेल। त्या दृष्टीने आपण त्याचं संशोधन किंवा इन्व्हेस्टिगेशन केलेलं चांगलं राहील। त्यानंतर ब्रुडिंग मध्ये ब्रुडिंग व्यवस्थित झालंय का नाही हे झालं बघायसाठी मी मगाशी जसं म्हटलं तुम्हाला तसं क्रॉप स्कोर घ्या, म्हणजे पक्ष्याचं जे क्रॉप आहे त्या क्रॉप मध्ये किती प्रमाणामध्ये खाद्य आहे याची चाचपणी पहिल्या 1-2 दिवसामध्ये करून त्याप्रमाणे चेक करा। त्यानंतर लाईट 24 तास ठेवा। आता बऱ्याच वेळेला लोक विचारतात मग लाईटची इंटेन्सिटी किती ठेवायची, 40 लक्स ठेवायची, 30 लक्स ठेवायची, तर माझं असं मत आहे की लाईटची इंटेन्सिटी ही सर्वसाधारणपणे ब्रुडिंगच्या शेडमध्ये कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही बसले तर तुम्हाला वर्तमानपत्र विनासायास वाचता यायला पाहिजे, या पद्धतीने लाईटची इंटेन्सिटी ठेवा की जेणेकरून तुम्हाला ते मोजत बसण्याची गरज नाही पडणार, कारण लक्स मीटर असेलच असं काही नाही आपल्याजवळ। तर त्या दृष्टीने आपल्याला या प्रकारे प्रॅक्टिकली आपण शेडवरती बघू शकतो। त्यानंतर ब्रुडिंगमध्ये साधारणतः 100 वॅटचा एक बल्ब 2 फीट हाईटला आणि ब्रुडिंग झाल्यानंतर 100 वॅटचा एक बल्ब 6 फीट हाईटला लावणं गरजेचं आहे, जेणेकरून शेडमध्ये सगळ्या व्यवस्थित प्रकाश मिळेल, इंटेन्सिटी लाईटची व्यवस्थित राहील। आणि हे लक्षात ठेवा की पहिल्या आठवड्यामध्ये मिळालेलं 1 ग्रॅम हे जास्तीचं वजन तुम्हाला 35व्या दिवशी निश्चितपणे 6 ग्रॅम मध्ये रूपांतरित होतं, म्हणजे जर समजा 10 ग्रॅम बॉडी वेट जास्त मिळालं पहिल्या आठवड्यामध्ये तर तुम्हाला ते 35व्या दिवशी त्याचं 10-60 ग्रॅम अतिरिक्त वजन मिळेल। तर त्या दृष्टीने आपल्याला ब्रुडिंग मध्ये जास्तीत जास्त वजन मिळायला प्रयत्न केले पाहिजे। आणि अमोनियाची लेवल 10 PPM च्या आत असावी, गेल्यानंतर शेडमध्ये 10 मिनिट उभं राहिलं तर आपल्याला अमोनिया जर आपल्या नाकाला जाणवत असेल वाश तर निश्चितपणे शेडमध्ये अमोनियाचं प्रमाण जास्त आहे, कारण आपण 5 फुटावरती उभा राहिलेला आहोत आणि आपले चिक्स जे आहेत ते 1/2 फुटापेक्षा पण कमी होऊन गेलात। नंतर शेडमधील कार्बन डायऑक्साईडची लेवल 0.3% पेक्षा कमी असावं, म्हणजेच काय तर शेडमध्ये व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारे ठेवा की जेणेकरून त्यामध्ये निर्माण झालेले कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया हे सगळे बाहेर जातील। मग असे सांगितल्याप्रमाणे चिक्स शेडच्या सर्व भागामध्ये ब्रुडर खाली विखुरलेले असावेत एकसारखे आणि कोणत्याही प्रकारचं जास्तीचं किंवा कमीचं
ब्रूडिंग टेम्परेचर नसावे, एका बाजूला गोळा झालेले नसावे, आणि लिटरचं तापमान पण पाहत चला की जेणेकरून, कारण काय होतं, लिटरचं तापमान हे पक्ष्याच्या शरीराचं तापमान ठरवतं. लिटर जर थंड असेल तर पक्ष्याचं शरीर थंड राहील, कारण काय होईल, उष्णता ही नेहमी जास्तीकडून कमीकडे जाते. लिटरचं तापमान जर कमी असेल तर काय होतं की शरीरात पक्ष्याच्या शरीरातील जी उष्णता आहे ती उष्णता लिटरमध्ये जाते. आणि जर समजा लिटरचं तापमान जास्त असेल तर जास्त तापमानाकडून त्या उष्णता पक्ष्याच्या शरीरामध्ये जाते. तर या दृष्टीने पक्ष्याचं तापमान हे लिटरच्या तापमानावर अवलंबून असतं. आणि युनिफॉर्मिटी म्हणजे साधारणतः 80% युनिफॉर्मिटी असेल तर चांगली, 70% ऍव्हरेज आहे. 60% खाली जर युनिफॉर्मिटी असेल तर मग त्या आपल्याला निश्चितपणे काही गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. युनिफॉर्मिटी म्हणजे काय, तर पक्ष्याचे बॉडी वेट आपण ज्या वेळेला घेतो, जे ऍव्हरेज वजन येतं, त्यावेळेला ऍव्हरेज वजनापासून 10% खाली आणि 10% वर पक्षी सगळे असायला हवे. तर त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण नाही, व्हेरिएशन जर आलं तर काय, आपल्याला FCR वाढेल, किंवा नंतर मग बारीक मोठे पक्षी झाले तर मॅनेजमेंट करायलाही अवघड जातं. कारण पक्षी जर एक समान नसतील तर मग मोठ्या पक्ष्यांच्या पद्धतीने आपण ड्रिंकर फीडरची हाईट केली तर छोट्या पक्ष्यांना खाता येत नाही. त्या दृष्टीने आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लक्ष देणं गरजेचं आहे ब्रीडिंगमध्ये. त्यानंतरचा महत्वाचा ड्रायव्हर कोणता आहे, तर स्पेस पर बर्ड, किंवा आपण पक्ष्यांना जागा किती देतो. तर पक्ष्यांच्या वाढीप्रमाणे जागा द्यावी, दिवसाप्रमाणे ते ठेवू नये. शक्यतो पक्ष्यांची वाढ कशी होत आहे त्याप्रमाणे बघून आपण ती जागा वाढवायला पाहिजे. आणि ज्या वेळेला पक्ष्यांना आपण जागा वाढवतो, विशेष करून पावसाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसामध्ये, त्यावेळेला जे ब्रुडिंग अरेंजमेंट केलेली, तंबू ब्रुडिंग केलेलं आहे ते पुढेपर्यंत असावं. वाढवलेल्या जागेवर पण ती ब्रुडिंगची व्यवस्था सगळी असावी. जागा वाढवण्यासाठी वॅक्सिनच्या दिवसाची वाट बघत बसू नये. म्हणजे 5व्या दिवशी मी लासोटा करेल त्यावेळेला जागा वाढवतो, आता 3र्या दिवशी नको वाढवायला, 2-2 काम होतील, या पद्धतीप्रमाणे करू नये. पक्ष्यांना ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला त्या पक्ष्यांची जागा वाढवणं गरजेचं आहे. आणि जर व्यवस्थित जर पक्ष्यांना त्यांच्या वाढीप्रमाणे जागा वाढवली तर निश्चितपणे तूस कोरडं राहण्याला पण चांगली मदत होते. आणि दुसरी गोष्ट काय होते की पक्ष्यांच्या वाढीप्रमाणे जर तुम्ही जागा वाढवली तर पक्ष्यांना ड्रिंकर फीडर भरपूर प्रमाणामध्ये मिळतात, आणि त्यामुळे मग खाद्य खायचं प्रमाण वाढतं. आणि खाद्य खाण्याचं प्रमाण वाढलं की मग पक्ष्याच्या वाढीलाही चांगली मदत होते. तर सर्वसाधारणपणे हे 1 फूट बाय 1 फुटाचा कार्डबोर्डचा शीट आहे, त्याच्यावरती 1, 8, 15, 23, 30, 36, 43 अशा प्रकारे दिवसाच्या पक्षी ठेवलेले आहेत. आणि त्यांची किती जागा जाते ते हे आपण त्या सर्वसाधारणपणे आपल्याला अंदाज येईल. म्हणजे साधारणतः 15 ते 20 दिवसाचं जे गॅप आहे तर त्या गॅपमध्ये पक्ष्याला पूर्ण जागा मिळणं गरजेचं आहे. जर जागा दिली नाही तर निश्चितपणे तूस ओलं होईल, पक्ष्यांना ड्रिंकर फीडर कमी मिळतील, पक्ष्यांचं खाद्याचं खाण्याचं प्रमाण कमी होऊन जाईल, तूस ओलं होईल, आणि त्यामुळे मग बाकीच्या जे काही समजा बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आपण आमंत्रण दिल्यासारखं होईल. तर त्या दृष्टीने जागा वाढवणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे 1, 3, 5, 7, 9, 12 आणि 15 अशा पद्धतीने दिवसांना जागा वाढवत जावी पक्ष्यांना, की जेणेकरून पण सर्वसाधारणपणे थंडीच्या दिवसांमध्ये 18 दिवसापर्यंत 17 दिवसापर्यंत पूर्ण जागा द्यावी, आणि बाकी दिवसामध्ये 15 दिवसात जागा दिली तरी काय हरकत, म्हणजे पूर्ण जागा मिळाली. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 12 दिवस जरी तुम्ही पूर्ण जागा शेडची दिली तरी सुद्धा काही हरकत नाही. त्यानंतर हा एक तक्ता आहे की ज्याच्यामध्ये पक्ष्यांना दिवसाप्रमाणे किती स्क्वेअर फीट पर बर्ड जागा हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये द्यायला पाहिजे, उन्हाळ्यामध्ये द्यायला पाहिजे, याच सर्वसाधारणपणे सजेस्ट केलेलं आहे. हे पण आपल्याला एक गाईडलाईन म्हणून आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला ज्या वेळेला
शेड मध्ये गेल्यानंतर आपण बघितलं त्याप्रमाणे जागा वाढवा. मी जसं म्हणलं की सुरुवातीला जागा वाढवायला कुठलाही नियम पाळण्याची गरज नाही, तर त्या पक्ष्यांना जागा वाढवताना तुम्ही त्या पक्ष्यांच्या वाढीप्रमाणे जागा वाढवा आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करावी त्याची. त्यानंतर हा शेवटचा मुद्दा आहे या आपल्या वेबिनार मधला, की डिसीज प्रिव्हेन्शन. कारण बरंच बघितलं आपण की बरेचसे रोगराई शेडमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला दिसून येते पहिल्या आठवड्यामध्ये अशा प्रकारचे, तर कुठले आहेत ते नंतर मी त्याच्याबद्दल बोलणार आहेच आहे. तर सुरुवातीची जी मॉर्टलिटी होती ना, त्या मॉर्टलिटीमुळे पक्ष्यांमध्ये एकतर व्हेरिएशन येऊ शकतं, पक्ष्यांची ग्रोथ मार खाते, औषधांचा खर्च वाढून जातो, म्हणजे एकंदरीत सगळं बिघडून जातं कार्यक्रम. तर त्या दृष्टीने आपल्याला शेडमध्ये मॉर्टलिटी होऊ नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे, रोगराई प्रतिबंध करायला पाहिजे. कसं करायचं त्याच्याबद्दलचं संक्षिप्त वर्णन मी तुम्हाला या सुरुवातीला सांगितलं होतं. तर त्या दृष्टीने शेडचं क्लिनिंग डिसइन्फेक्शन चांगलं करून घ्यावं, वेळोवेळी आणि योग्य प्रकारे योग्य प्रकारचं वॅक्सिन करणं गरजेचं आहे. म्हणजे समजा पाचव्या दिवशी लासोटा करा, बाराव्या दिवशी गंभरो प्लस करा, नंतर एकविसाव्या दिवशी बावीसाव्या दिवशी लासोटा पुन्हा पाण्यातून करा. पाण्यातून वॅक्सिन करताना काळजी घ्या, त्याच्यामध्ये डिसइन्फेक्ट कुठल्याही प्रकारचं डिसइन्फेक्टंट, ऍसिडिफायर, सॅनिटायझर टाकलेलं नसावं आणि अँटीबायोटिक देऊ नये त्या दिवशी किंवा अगोदर एक दिवस नंतर एक दिवस, की जेणेकरून त्याची वॅक्सिन जे आपण दिलेलं आहे त्यापासून त्या पक्ष्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडी चांगल्या प्रमाणात तयार व्हायला पाहिजेत. त्या दृष्टीने आपल्याला वॅक्सिन व्यवस्थित करायला पाहिजे. त्यानंतर वॅक्सिन थंड ठेवणं गरजेचं आहे, नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं आपण वॅक्सिन देतो शेतकऱ्याला, तो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ते टाकतो, बर्फ टाकतो थोडासा, घरी जायला निघतो, वाटेमध्ये तो बर्फ वितळून जातो, नंतर पाणी राहतं. अशाने काय होतं की वॅक्सिनला जर योग्य प्रकारे तापमान राखलं गेलं नाही तर निश्चितपणे त्या वॅक्सिनची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता कमी होते. त्या दृष्टीने योग्य प्रकारे त्याची वाहतूक करणे, साठवणूक करणे आणि योग्य प्रकारे पक्ष्यांना देणं महत्वाचं आहे. त्यानंतर पक्ष्या वॉटर सॅनिटेशन बद्दल तर मी सविस्तर बोलणारच आहे पुढच्या एक दोन स्लाइड मध्ये. आणि डिसीज प्रिव्हेन्शन करण्यासाठी तुम्हाला बायोसिक्युरिटी 24/7 म्हणजे सदा सर्व काळ बायोसिक्युरिटी ठेवणं गरजेचं आहे. आणि बायोसिक्युरिटी कोणाला आहे? मालकाला आहे, डॉक्टरला आहे, शेतकऱ्याला पण आहे त्या, आणि सुपरवायझरला पण आहे, लिफ्टिंग सुपरवायझरला पण आहे, गाडीच्या ड्रायव्हरला आहे, सर्वांना आहे. सर्वांनी त्याचं पालन करणं बंधनकारक. त्या दृष्टीने आपल्याला ही सगळी काळजी घेणं, वॉटर सॅनिटेशन, बायोसिक्युरिटी, वॅक्सिनेशन आणि शेड साफसफाई, ह्या चार गोष्टी रोगराई प्रतिबंध करण्याला अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे आपल्या जर रोगराई आली नाही तर निश्चितपणे चांगल्या प्रकारची ग्रोथ मिळेल. आता हे सर्वसाधारणपणे हे कॉमनली आपल्याला दिसतं की अनएब्सॉर्ब योग, ओम्फालायटिस, ई कोलाय वगैरे रोग पहिल्या आठवड्यामध्ये दिसतात. तर त्या दृष्टीने बऱ्याच वेळेला ओम्फालायटिस किंवा अनएब्सॉर्ब योग आहे हे तुम्ही व्हेंटिलेशन करेक्ट केलं किंवा जागा वाढवल्यानंतरही कमी होऊन जातात. म्हणजे प्रत्येक औषध अशा प्रकारे ओम्फालायटिस किंवा तुम्हाला जर अनएब्सॉर्ब योग दिसत असेल, अनएब्सॉर्ब योग स्पेशली, तर तुम्हाला प्रत्येक वेळेला अँटीबायोटिक देण्याची गरज नाही. जागा वाढवणे, व्हेंटिलेशन व्यवस्थित करणे, किंवा बऱ्याच वेळेला ब्रुडिंगचं टेम्परेचर जास्त झाल्यानंतर पण तुम्हाला पेस्टिवेंट वगैरे सारखे प्रॉब्लेम्स दिसतात, तर त्यावेळेला ते ब्रुडिंगचं टेम्परेचर कमी करा. अँटीबायोटिक दिल्यामुळे ते कमी होणार नाही, ब्रुडिंगचं टेम्परेचर कमी करून गेलं तर ते निश्चितपणे ते कमी होत जाईल. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळी एखादं अँटीबायोटिक देणं गरजेचं आहेच असं नाही, तर त्याची आवश्यकता पाहून आपल्याला त्याप्रमाणे कार्यवाही करणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे हे जास्त दिसतं, ओम्फालायटिस, अनअब्सॉर्ब्ड योग आणि कोलाय. त्या दृष्टीने या रोगांची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास सर्व सुपरवायझर याबद्दल त्यांना म्हणजे ओळखण्यासाठी किंवा काही हे करण्यासाठी विशेष करण्याची गरज नाही, त्यांना माहिती हे ओम्फालायटिस आहे की अनअब्सॉर्ब्ड योग आहे की गाउट आहे लक्षात तात्काळ. त्यानंतर आणखीन महत्वाची एक गोष्ट आहे की मी गट हेल्थ बद्दल भरपूर बोललोय, आता पुन्हा काही त्याच्याबद्दल म्हणजे सांगत नाही.
त्यानंतर लिव्हरची हेल्थ चांगली असणं गरजेचं. लिव्हरची हेल्थ चांगली असणं गरजेचं काय आहे, तर लिव्हरमुळं डिटॉक्सिफिकेशनचं काम चांगलं प्रमाणात होतं. तसंच पक्ष्याच्या शरीराला लागणारे जे पोषण मूल्य, समजा विटॅमिन, समजा D3 सारखे विटॅमिन्स आहेत, तर हे विटॅमिन्स पक्ष्यांना लिव्हर मार्फत त्यांचा चांगल्या प्रकारे, कारण त्यांचं मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये होतं, त्यामुळे ते चांगल्या प्रमाणात मिळतात पक्ष्याला, आणि त्या दृष्टीने त्याची आपल्याला हेल्थकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि वेळोवेळी त्याची तपासणी करावी. जर लिव्हर फ्रजाईल असेल, हात लावल्याबरोबर जर त्या फाटत असेल तर प्रॉब्लेम आहे, किंवा त्याच्यावर काही टिपके असतील तर काहीतरी प्रॉब्लेम आहे, दुधासारखा पडदा आलाय तर प्रॉब्लेम आहे, तर अशा प्रकारे आपल्याला लिव्हरच्या हेल्थकडे लक्ष ठेवणं वेळोवेळी, ज्या वेळेला पक्षी आपण पोस्टमार्टम करतो मेलेल्या पक्ष्यांचं, त्यावेळेला बघणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे काळजी घेणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला लिव्हर टॉनिक पाण्यामधून खाद्यामधून देणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आणखीन एक, इम्युनिटी इम्युनिमेंटिंगबद्दलही मी सुरुवातीला बोललो, इम्युन सिस्टीम बद्दल. तर इम्युनिटी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला जसं की गट हेल्थ महत्वाचे, त्याचा जर पचन संस्थेची वाढ चांगली झाली, विकास चांगला झाला, तर निश्चितपणे पक्ष्यांची रोगप्रतिकार क्षमताही चांगली निर्माण होते. खाद्यामधून कोणत्याही प्रकारचे टॉक्सिक सबस्टन्सेस, अप्लाटॉक्सिन्स आहे किंवा अक्रोटॉक्सिन आहे, प्युमिनोसिन आहे, याचा प्रतिबंध केलेला असावा चांगला टॉक्सिन बाइंडर टाकून. त्यानंतर चांगलं लिव्हर टॉनिक असावं की जेणेकरून कोणत्याही प्रकारची टॉक्सिसिटी येणार नाही. टॉक्सिसिटी मी नको का म्हणतो, तर टॉक्सिसिटी आली की तुमची इम्युनिटी डाऊन होते, आणि त्या दृष्टीने आपल्याला इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी या गोष्टीची गरज आहे. आणि सुरुवातीला जर शेडची साफसफाई वगैरे चांगली ठेवली तर कोणत्याही प्रकारचे रोगजंतू राहणार नाही, जरी राहिले तरी त्यांचं प्रमाण एवढं नसेल की त्यामुळे पक्ष्यांना डिसीज येईल. तर त्या दृष्टीने इम्युनिटी मेंटेन करण्याला या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर लिव्हरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर इम्युनिटी मिळते लिव्हरमुळे आपल्याला सगळ्या डिसीजेसच्या अगेन्स्ट. त्यानंतर बाईल लिव्हरपासून सिक्रेट होतं की ज्याचा उपयोग फॅट डायजेशनसाठी केला जातो, आणि सुरुवातीला पक्ष्यांचं फॅट डायजेशन एवढं चांगलं नसतं लहान पक्ष्यांचं. त्यानंतर आयर्न, व्हिटॅमिन, फॅट, कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये होतं. जसं मी तुम्हाला मगाशी उदाहरणादाखल व्हिटॅमिन D3 ची गोष्ट सांगितली की व्हिटॅमिन D3 हे मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये होतं, त्याप्रमाणे बाकीच्या व्हिटॅमिन्सचं पण होतं. त्यानंतर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे जे काही शरीरामध्ये टॉक्सिक टॉक्झिन जातात त्या टॉक्झिनचं त्यांना नष्ट करण्याचं काम लिव्हर करतं. आणि लिव्हर इज ऑल्सो फॅक्टरी फॉर प्रोटीन्स अँड कोलेस्ट्रॉल. तर त्या दृष्टीने आपल्याला लिव्हरच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चांगला लिव्हर टॉनिक पक्ष्यांना पाण्यातून खाद्यातून देणं आवश्यक आहे. पाण्यातून देणं आवश्यक आहे म्हणजे तो 24 तास देणं गरजेचं नाही आहे, म्हणजे प्रत्येक दिवशी देणं गरजेचं नाही आहे. सुरुवातीचे 5 दिवस आणि त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही स्टार्टर फीडवरून फिनिशर फीडवरती शिफ्ट करता पक्ष्यांना, त्यावेळेला एक 5 ते 7 दिवस पाण्यातून लिव्हर टॉनिक देणं आवश्यक आहे. 1 आणि 2 दिवस आठवड्याला लिव्हर टॉनिक देऊ नये, दिलं तर कमीत कमी 5 दिवस, जास्तीत जास्त 7 दिवस पाण्यातून लिव्हर टॉनिक द्यावं. त्यानंतर पहिल्या, जसं मी तुम्हाला म्हटलं की पहिल्या आठवड्याचं जे बॉडी वेट आहे त्या बॉडी वेट प्रमाण साधारणतः 1 ग्रॅम जास्त मिळत तर 35व्या दिवशी ते 6 ग्रॅम जास्त मिळतं. त्याचप्रमाणे पहिल्या आठवड्यामध्ये जे बॉडी वेट येतं ते बॉडी वेट 42व्या दिवसाला साधारणतः 15 पट मिळतं पहिल्या आठवड्यात जे मिळतं ते. म्हणजे जर समजा पहिल्या आठवड्यामध्ये 200 ग्रॅम वजन मिळालं तर आपल्याला कमीत कमी त्या पक्ष्याचं वजन 2600-2700 ग्रॅम पर्यंत मिळणं अपेक्षित आहे. आणि तिथं जर 10 ग्रॅम कमी मिळालं तर आपल्याला निश्चितपणे तेवढं वजन कमी मिळेल. त्या दृष्टीने पहिल्या आठवड्याच्या बॉडी वेटवरती नंतरचं वजन अवलंबून आहे, 35 दिवस 42 दिवस. तर त्या दृष्टीने पहिल्या आठवड्याकडे विशेष लक्ष पुरवणं गरजेचं आहे. त्यानंतर लिव्हरचा जसं मी तुम्हाला सांगितलं की लिव्हरचा पक्ष्याच्या वाढीमध्ये अत्यंत महत्वाचा भाग आहे, त्या दृष्टीने लिव्हर अंडर डेव्हलप्ड असू नये आणि आपल्याला लिव्हर चांगलं लिव्हर टॉनिक देऊन त्याला लिव्हरची हेल्थ चांगली ठेवण्याला मदत करावी. आणि जर समजा गरज असेल तर व्हिटॅमिन्स किंवा ग्रोथ प्रोमोटर्स पाण्यामधून द्यावेत, काही बऱ्याच अंशी पेड मधून जर समजा काही कमतरता असेल तर ती भरून काढली जाते.
त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक आहे लिटर मॅनेजमेंट. तर लिटर मॅनेजमेंट मी मगाशी जसं सांगितलं तुम्हाला व्हेंटिलेशनच्या संदर्भात चर्चा करताना लिटर मॅनेजमेंट बद्दल बोललोय मी, तर 2 ते 3 इंचाचा थर असावा, नाहीतर या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं सुरुवातीच्या पहिल्या तर तिथं बघितलं तर पक्षी फरशीवरच आहेत त्या, असं नसावं. व्यवस्थित प्रकारे त्याची जाडी 2 ते 3 इंच असावी, रेकिंग व्यवस्थित करावं, तूस ओलं होऊ नये याची काळजी घ्यावी. मग त्यामध्ये व्हेंटिलेशन असेल, जागा वाढवणे असेल, तुसाची जाडी असेल, त्यानंतर ड्रिंकर्स असतील, लिकेज होणारे ते असतील, तर या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर तूस ओलं असेल तर अशा प्रकारचे लिटर पक्ष्याच्या पायाला खालच्या बाजूने चिकटतं आणि त्यामुळं मग पक्ष्यांना काय करत चालताना किंवा त्यांच्या हालचालीवर मंदावतात आणि त्या हालचाली मंदावल्या की मग पक्षी खाद्य खाण्याचं प्रमाण कमी करून टाकतो. त्या दृष्टीने आपल्याला तुसाच्या मॅनेजमेंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे बूट लेग्स नको, पक्ष्यांना बूट घालून चालायला लावलं तर निश्चितपणे त्यांना ते त्रासदायक होईल. तर तुसाचं मॅनेजमेंट व्यवस्थित, आता या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर बिलकुल पूर्ण पॅक होऊन गेलेलं आहे असं नको आपल्याला. सर्वसाधारणपणे तूस हातात धुवून असं मुठ्ठीमध्ये पकडलं आणि सोडलं तर ते खाली सुटावं, पावडरी प्रमाणे पण नसावं. पावडरी असेल, डस्टिंग असेल जास्त, तर काय होतं त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हे डस्ट असेल तर मग ते पक्ष्यांच्या नाकातोंडामध्ये ती सगळी डस्ट जाऊन त्यापासून मायक्रोप्लाझ्मा सारखे रोग उद्भवू शकतात किंवा पक्ष्यांना तुम्ही जे म्हणता सर्दी होती त्या प्रकारचे रोग होतात. त्यामुळे तुसाच्या मॅनेजमेंटकडे विशेष लक्ष पुरवणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 30 दिवसानंतर 32 दिवसानंतर रेकिंग करणं थांबवून द्यावं. आणि तूस जर जास्तच कोरडं असेल तर रेकिंग करू नये, जेणेकरून ती सगळी धूळ उठेल आणि ते पक्ष्यांच्या नाकातोंडामध्ये जाईल, अशा प्रकारे करू नये. तर जर तूस जास्तच ओलं असेल तर सर्वसाधारणपणे ड्रिंकरच्या खाली जे ओलं होतं तूस ते सरळ उचलून बाहेर टाकणे, नवीन तूस टाकणे आणि त्याची लेवल करणे योग्य राहील. आणि जर थोड्या प्रमाणामध्ये ओलं असेल तर त्याच्यामध्ये आपण चुन्याची पावडर टाकून त्याला कोरडं करण्याचा प्रयत्न करावा. चुन्याची पावडर टाकताना काळजी घ्या की त्याच्यामध्ये खडे नसावे, खडे असतील तर काय होईल त्यामुळे पक्ष्याच्या पायाला भाजलं जाऊ शकतं. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे वॉटर सॅनिटेशन, कारण पाणी पक्षी जेवढं खाद्य खातात, समजा 35 दिवसामध्ये जे काही खाद्य खात असतील 3 किलो 3.5 किलो तर त्याच्या 3 पट म्हणजे 9 लिटर 10 लिटर पाणी पितात, तर त्या दृष्टीने पाण्याच्या शुद्धतेकडे किंवा वॉटर सॅनिटेशनकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामधला बॅक्टेरियल लोड कमीत कमी 10 MPN पेक्षा कमी असावा. MPN म्हणजे मोस्ट प्रोबॅबल नंबर्स. तर त्या दृष्टीने काळजी घ्या, पाण्याचा सोर्स काय आहे. आणि पक्ष्यांच्या सर्वसाधारणतः वाढीसाठी 6.8 to 7.3 हा ऑप्टिमम pH लेवल आहे. ही कुठली पक्षी जे पाणी पितो ते ड्रिंकरमध्ये, तर त्या दृष्टीने आपल्याला टाकीमध्ये सर्वसाधारणपणे 6.6 to 6 pH मेंटेन करणं गरजेचं आहे. 6.5 to 6 मेंटेन करणं गरजेचं आहे, कारण तो pH पक्ष्याच्या लेवलला म्हणजे ड्रिंकर पर्यंत येईपर्यंत निश्चितपणे 6.8 to 6.7 होऊन जातो. म्हणजे तुम्ही कधी पहा टाकीच्या pH मध्ये आणि ड्रिंकर मधल्या पाण्यातल्या pH मध्ये फरक राहतो, तर त्या दृष्टीने आपल्याला ते काळजी घेणं गरजेचं आहे. ऍसिडिक pH असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये रोगजंतूंची वाढ होत नाही. आणि अल्कलाईन pH असेल तर बॅक्टेरियल ग्रोथ होती, परंतु हा अल्कलाईन pH पक्ष्याच्या पोस्टेरियर गट मध्ये म्हणजे मोठ्या आतड्यामध्ये अल्कलाईन pH असतो, कारण तिथं खाल्लेल्या खाद्याचं पचन किंवा शोषण होण्यासाठी अल्कलाईन pH लागतो. आणि TDS किंवा हार्डनेस साधारणतः 500 PPM च्या खाली असावा, जेणेकरून पक्ष्याच्या वाढीमध्ये त्याचा काही प्रकारचा अडथळा येणार नाही. हार्डनेस जास्त असेल तर निश्चितपणे पक्ष्याच्या वाढीवर त्याचा परिणाम. त्यानंतर पाण्याच्या शुद्धीकरणासाठी म्हणजे माझा चॉईस क्लोरीन डायऑक्साईडची टॅबलेट BVCLO2 1 टॅबलेट 5 ग्रॅमची 1000 लिटरला किंवा 750 ते 1000 लिटरला किंवा 10 ग्रॅमची असेल तर 2500 लिटरला वापरणे गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबत ऍसिडिफायर एलिमिनिएट 150 ml 1000 लिटर पाण्यासाठी वापरावा. आणि
जे काही समजा ट्रायल्स वगैरे केलेले आहेत त्यामुळे असं दिसून आले की हे कॉम्बिनेशन जास्त चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा परिणाम दिसून येतो. इसेड म्हणजे पाण्यामधील कोलायचा काउंट वगैरे निश्चितपणे कमी होतो, पीएच मेंटेन केला जातो 6.8-7.3 दरम्यान या प्रमाणात जर एचडी फाईव्ह वापरलं तर, आणि त्याची कार्य करण्याची क्षमता पण जास्त आहे इलिमिनेटची आणि ते जास्त वेळ राहतं. आणि क्लोरीन डायऑक्साइड बद्दल, क्लोरीन डायऑक्साइड हा युनिव्हर्सल डिसइन्फेक्टंट आहे, त्याचा वास नाहीये, रंग नाहीये त्याला त्या दृष्टीने. आणि दुसरी गोष्ट कसं की इंटिग्रेशनच्या फार्म मध्ये हे टाकायला फार सोपं आहे, एक गोळी 1000 लिटरची टाकी, एक गोळी टाकून दिली की तुमचं डिसइन्फेक्शनचं काम, वॉटर सॅनिटेशनचं काम होऊन जातं. नाहीतर 50 ml सांगितलं, 50 ml 1000 लिटरला सांगितलं किंवा 100 ml 1000 लिटरला सांगितलं होतं की बऱ्याच वेळेला मग मोजमाप करण्यासाठी सिलेंडर नसतं किंवा मग अंदाजे टाकलं जातं, डोस कमी जास्ती होऊ शकतो, त्या दृष्टीने पण हे सोपं जातं आपल्याला. त्यानंतर हे सजेस्टेड मेडिकेशन शेड्यूल आहे, असंच करावं असं मी म्हणत नाही, पण एक सांगतो की पहिल्या दिवशी एव्ही फ्लोरा द्या, त्यानंतर स्ट्रेसवेल 3 ml 100 पक्ष्यांसाठी 5 दिवस पहिले, आणि हे फक्त पहिल्या दिवशी द्यायचं एकदाच. 13-15 दिवस सेल्विटी द्या, कारण आपण 12व्या दिवशी गंभरोचं वॅक्सिन करतो आणि याच्यामध्ये सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई असल्यानं इम्युनिटी वाढीसाठी मदत होती त्याची. 23-27 दिवस जर गरज असेल तर अँटीबायोटिक द्या, अँटीबायोटिक देताना वजनाप्रमाणे द्या, साधारण सर्वसाधारणपणे 10 mg-15 mg 1 kg याप्रमाणे, आणि याचं कॉन्सन्ट्रेशन पकडता साधारणतः रेस्ट्रिक्ट केल 1 g 10 kg वजनाला दिलं तरी चालेल. आणि 27-31 दिवस लिव्हर टॉनिक 20 ml 100 पक्ष्यांना, आणि हे ग्रोथ प्रोमोटर आहे 20 ml 100 पक्ष्यांना, आणि स्प्रे B904 बायोबस्टर प्लसचा स्प्रे आपण करू शकता. स्प्रे करताना दररोज स्प्रे करण्याची गरज नाहीये, एकदा आठवड्यातून 2 स्प्रे करावा सर्वसाधारण कंडिशनमध्ये, आणि जर रोगराई असेल तर 1 दिवसाआड करावा. वॉटर सॅनिटेशनचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर समजा CRD कोलाय वगैरे काय असेल तर त्या दृष्टीने फ्लशिंग वगैरे तुम्हाला ज्या वेळेला आवश्यक वाटतंय त्यावेळेला करणं गरजेचं आहे या शेड्यूलबद्दल बरोबरच. त्यानंतर हे सुद्धा सजेस्टेड व्हॅक्सिनेशन शेड्यूल आहे, तुमचं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता, त्यात काही अडचण नसेल तुम्हाला. तर जर असेल तर चर्चा करून त्या पद्धतीप्रमाणे शेड्यूल करणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे मी हॅचरीमध्ये किंवा पहिल्या दिवशी ND आणि IV किल्ड VH न्यूरो MN 0.3 ml पर बर्ड, 5व्या दिवशी 6व्या दिवशी लासोटा, 13व्या दिवशी 12व्या दिवशी इंटरमिजिएट प्लस डोळ्यातून, आणि 21व्या दिवशी मास्टर क्लोन किंवा लासोटा पाण्यामध्ये. आणि वॅक्सिन करत्या वेळी ड्रिंकिंग वॉटरमध्ये वॅक्शुअर टॅबलेट 1 tablet 100 liter पाण्यात टाकून द्यावी, जेणेकरून तुम्हाला मग स्किम मिल्क पावडर वगैरे टाकायची गरज नाही. आणि तसंच त्या पाण्यामध्ये जे काही समजा वॉटर सॅनिटायझर वगैरे असेल तर त्याची सगळी ऍक्टिव्हिटी नील करण्याचं काम ही वॅक्शुअर टॅबलेट करते, आणि आपलं वॅक्सिन चांगलं व्हायला मदत होते. म्हणजे तुम्ही डिसइन सॅनिटेशन केलेलं पाणी जरी घेतलं आणि त्याच्यामध्ये वॅक्शुअर टॅबलेट जरी टाकली तरी चालेल, तुमचं पाणी डिसइन त्यातलं सॅनिटायझर निघून जाईल आणि वॅक्सिन व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिळून जाईल. तर हे सर्वसाधारणपणे ब्रॉयलर मॅनेजमेंटच्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांबद्दल चर्चा केली. तर जर पाहिलं तर पहिल्या दिवसाच्या 40 g पिल्लाचं वजन सर्वसाधारणपणे 1008 तासांमध्ये 2650 g एवढं होतं. म्हणजे हे 1008 तासांमध्ये 6,500% एवढी वाढ त्या पक्ष्याच्या वजनामध्ये होती. म्हणजे सर्वसाधारणपणे 1 तासाला किती आली, 6.5%. मग एवढ्या प्रचंड वाढ या पक्षाची होणार आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला तयारी आपली किती म्हणजे तगडी असायला पाहिजे याचा अंदाज तुम्हाला येईल. आणि ही वाढ जी आहे, ग्रोथ जी आहे पक्षाची, ती हे ज्याप्रमाणे पक्षाचं जेनेटिक्स मध्ये चेंजेस होत आहेत ते वाढतच आहे. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की पहिले 2 kg वजन 40 दिवसाला यायचं, आता नंतर 35 दिवसाला यायला, आता बऱ्याचशा ठिकाणी 31 दिवस 30 दिवसाला 2 kg वजन मिळत आहे. तर त्या दृष्टीने हे बदलत राहणार आहे, कारण
प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आहे की प्रगती होत राहते आणि नवीन नवीन त्याच्यामध्ये आपल्याला परिणाम त्या प्रगतीचे बघायला मिळतात. तर त्या दृष्टीने आपल्याला सगळी तयारी पिल्ल येण्याच्या अगोदरच करायला पाहिजे आणि प्रत्येक बॅचच्या अगोदर करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला ह्या गोष्टीची अडचण येणार नाही. ही वाढ आपल्याला मिळेल निश्चितपणे 1008 तासांमध्ये 6500% एवढी ग्रोथ मिळाली की मग आपण लढाई जिंकलो. तर ही वाढ आपल्याला मिळवण्यासाठी आवश्यक काय काय आहे तर सर्वात महत्वाचं अर्ली न्यूट्रिशन मी तुम्हाला सांगितलं की अत्यंत क्रिटिकल आहे. पक्षी आल्यानंतर त्यांना जेवढ्या लवकरात लवकर खाद्य देता येईल तेवढा तो प्रयत्न करा. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह ट्रॅकची डेव्हलपमेंट प्रॉपर होईल याची काळजी घ्या. प्रोबायोटिकनी सुरुवात करा. त्यानंतर अँटीबायोटिकचा वापर शक्यतो तर टाळा. जर आवश्यक असेल तरच डॉक्टरच्या सल्ल्याने योग्य मात्रेमध्ये द्या. तर त्या जेणेकरून त्याची गटची डेव्हलपमेंट चांगली होईल. त्यानंतर पक्ष्याची रोग प्रतिकार क्षमता चांगली विकसित होऊ द्या सुरुवातीपासूनच. त्या दृष्टीने शेडची साफसफाई पाण्याची शुद्धता याची काळजी घ्या. थर्मल फॉगिंग करा. शेडच्या आजूबाजूला पण स्वच्छता ठेवा. थोडी मेहनत होईल काय चांगल्या गोष्टीची सवय लागायला अवघड राहतं थोडंसं पण एक दोन बॅचेसला जर अशा प्रकारे तुम्ही केलं तर निश्चितपणे तिसऱ्या बॅच पासून आपल्याला सवय लागेल. बॅलन्स्ड न्यूट्रिशन द्या त्याला सगळ्या योग्य मात्रेमध्ये. एनर्जी प्रोटीन लायसिन मिथ्युनिन जे काही घटक आवश्यक आहेत कॅल्शियम फॉस्फरस ते ठेवले तर निश्चितपणे त्याला संतुलित आहार मिळाला की त्याच्या वाढीला ते पोषक होईल. नंतर ब्रुडिंगमध्ये लक्ष ठेवा. ब्रुडिंगमध्ये व्हेंटिलेशन टेम्परेचर आणि आर्द्रता ह्या तीन गोष्टीकडे आपल्याला लक्ष पुरवायचं आहे. जागा वाढवायची आहे पक्ष्याच्या वाढीप्रमाणे दिवसाप्रमाणे नाही. योग्य प्रकारे वॅक्सिनेशन हे ते करा. जागा वाढवा. व्हेंटिलेशन ठेवा. अमोनिया बाहेर जाऊ द्या. ब्रुडिंगचं टेम्परेचर मेंटेन करा. लाईट इंटेन्सिटी चांगली ठेवा. शेडमध्ये पाण्याचे भांडे खाद्याचे भांडे भरपूर ठेवा की जेणेकरून पक्ष्यांना सुरुवात होण्यास काहीही कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि शेवटचा मुद्दा सहावा जो आहे तो सांगितलेला की डिसीज प्रिव्हेन्शन चांगल्या प्रकारे करा. डिसीज प्रिव्हेन्शन जर चांगल्या प्रकारे जर झालं तर निश्चितपणे आपल्याला रोगराईचं प्रमाण कमी राहतं आणि रोगराईचं प्रमाण कमी राहिलं की आपल्या पक्ष्यांची वाढ होण्यास मदत होते. तर ब्रॉयलरचं प्रिसिजन मॅनेजमेंट करायला पाहिजे म्हणजे काय पाहिजे. एक तर सगळं मॅनेजमेंट चांगलं करा किंवा पक्ष्यांना जे आवश्यक आहे त्या गोष्टी जसं की मॅनेजमेंट वातावरण शेडचं आणि न्यूट्रिशन पक्ष्यांना ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला करा. हे आपण म्हणतो की एक तर चांगलं सगळं मॅनेजमेंट चांगलं करा किंवा प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला आवश्यक करायला पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं काय पक्ष्याला काय पाहिजे ते करा त्याप्रमाणे. मी जसं म्हणलं ठीक आहे मी म्हणतो 7व्या दिवशी जागा वाढवायला पाहिजे पण जर सर पक्ष्याचं वजन जर 7व्या दिवशी 200 ग्रॅमच्या पुढे असेल 210 ग्रॅम असेल तर निश्चितपणे त्याला 5व्या दिवशी जागा वाढवणं गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे पक्ष्याला काय आवश्यक आहे त्याप्रमाणे पक्षी तुम्हाला सांगते त्याप्रमाणे त्याला जागा वाढवणे हे करणं म्हणजे एक उदाहरण त्याप्रमाणे करायला पाहिजे. तर पक्ष्याला काय गरज आहे ते करा. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पक्ष्याप्रमाणे विचार करायला पाहिजे. थिंक लाईक अ चिकन अँड देन डिसाइड व्हॉट डू यू वॉन्ट टू डू अँड व्हॉट डू यू वॉन्ट टू अचीव. सो थँक्यू व्हेरी मच